कासेगाव शिक्षण संस्थेचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव, स्किल अँड एंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट सेल आणि कॉमर्स अँड प्लॅनिंग असोसिएशन, तर यांच्यामार्फत आज ऑनलाईन वर्कशॉप आयोजित केलेला आहे, अपॉर्च्युनिटीज इन मॅनेजमेंट एज्युकेशन असं या वर्कशॉपचं टायटल आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थितांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर अशोक लोखंडे सर, जयंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, यांचं मी आजच्या या वर्कशॉपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे सर. त्याचबरोबर आपले दुसरे रिसोर्स पर्सन सीमा पाटील मॅडम, तर यांचंही मी आजच्या या वर्कशॉपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर मेघा दीक्षित मॅडम, यांचंही मी सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर आजच्या या वर्कशॉपसाठी उपस्थित असणारा इतर प्राध्यापक वर्ग, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचा स्टाफ असेल किंवा इतर महाविद्यालयाचा जो स्टाफ आहे किंवा टीचर्स आहेत, यांचंही मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य उपस्थित असणारे जे विद्यार्थी आहेत, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे कॉमर्सचे सर्व विद्यार्थी, आर्ट शाखेचे विद्यार्थी, त्याचबरोबर BCA या फॅकल्टीचे विद्यार्थी, त्याचबरोबर BBA या फॅकल्टीचे विद्यार्थी, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि आजच्या या वर्कशॉपला आपण सुरुवात करीत आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी प्रास्ताविक थोडक्यात मांडत आहे. तर आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाविद्यालयाने स्किल अँड एंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट आणि वाणिज्य आणि नियोजन मंडळाच्या अंतर्गत, तर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना तर या शिक्षणाव्यतिरिक्त त्याला इतर स्किल सुद्धा प्राप्त करणं गरजेचं असतं. म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर जे काही रिक्वायर्ड असणारे जे स्किल आहेत, या स्किलचं सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञान असणं गरजेचं आहे. तर तो भाग विचारात घेऊन या कमिटी अंतर्गत आजचा आपला जो विषय आहे, अपॉर्च्युनिटीज इन मॅनेजमेंट एज्युकेशन, तर या व्यवस्थापन क्षेत्रातील असणाऱ्या विविध संधी कोणत्या आहेत, तर या संधींची असणारी सविस्तर माहिती आपल्याला आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अशोक लोखंडे सर, त्याचबरोबर सीमा पाटील मॅडम, हे आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहेत. तर आता मॅनेजमेंट या विषयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वांना हा शब्द ज्ञात आहे. मॅनेजमेंट ही जी शाखा आहे, ही शाखा अत्यंत महत्वाची आहे आणि या शाखेचा जो स्कोप आहे हा सर्वत्र स्कोप आहे. म्हणजे कोणतंही असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्राला व्यवस्थापनाची गरज नाही. इवन आता आपलं शैक्षणिक क्षेत्र आपण विचारात घेतलं तर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा शैक्षणिक कामकाज जे चालतं, टीचिंगचं असेल नॉन टीचिंगचं असेल, तर यासाठी सुद्धा हे व्यवस्थापन अत्यंत गरजेचं असतं. तर या कॉलेजचं व्यवस्थापन हे प्राचार्य करत असतात, त्याचबरोबर शाळांचं व्यवस्थापन मुख्याध्यापक करत असतात, त्याचबरोबर इतर जी क्षेत्र आहेत, व्यवसायाचा जर आपण विचार केला तर व्यवसायाचं पण व्यवस्थापन हे मॅनेजर्स करत असतात, म्हणजे व्यवस्थापक करत असतात. कॉर्पोरेट क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, जी जी काही कोणती सर्व क्षेत्र आहेत, त्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. इवन आपल्या कुटुंबाचा जरी आपण विचार केला तरी आपल्या कुटुंबाचं सुद्धा व्यवस्थापन, तर फॅमिली मॅनेजमेंट किंवा कुटुंब व्यवस्थापन ही संकल्पना सर्वांना माहीत असेलच. तर आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबाचे जे कर्ते असतात, त्या कर्त्या व्यक्तींना हे कुटुंबाचं सर्व व्यवस्थापन करावं लागतं. तर व्यवस्थापन म्हणजे काय, आता हे जॉईन असणारे सर्व विद्यार्थी कॉमर्स शाखेचे आहेत, त्याचबरोबर BBA शाखेचे आहेत, या सर्वांना ते माहीत असेलच, त्याचबरोबर इतर शाखेचे पण काही विद्यार्थी या वर्कशॉपसाठी उपस्थित आहेत. तर व्यवस्थापन म्हणजे काय, तर आपण जे कोणतं काम करतोय ते काम कशा पद्धतीनं कोणी करावं यासाठीचं केलेलं जे काही नियोजन आहे, त्या नियोजनालाच आपण तिथं व्यवस्थापन असं म्हणतो. तर आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा तुम्ही जे शिक्षण घेत आहे, तर शिक्षण घेत असताना तुम्हाला सुद्धा व्यवस्थापनाचा तिथं अवलंब करावा लागतो. ज्यावेळेला तुमच्या एक्झाम्स असतात
तर त्या एक्झामच्या वेळेला सुद्धा तुम्हाला तिथं अभ्यासाचं नियोजन करावं लागतं. म्हणजे या व्यवस्थापनाचा तसा जर विचार केला तर याच्या ब्रँचेस या खूप आहेत. त्यामध्ये आपली व्यवस्थापनाची जी सेपरेट शाखा आहे, तर या शाखे अंतर्गत आपले विविध अभ्यासक्रम राबवले जात असतात, आणि त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे ते विद्यार्थी आपलं करिअर हे उज्ज्वल करत आहेत. त्यामुळे हे व्यवस्थापन आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. तर सध्याची आपण परिस्थिती पाहतोय की COVID-19 ची परिस्थिती, हे दुसरं वर्ष आहे म्हणजे कोविडनं संपूर्ण जग हे त्रस्त झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचे रोजगार पण गेलेले आहेत, त्याचा इम्पॅक्ट हा सर्व क्षेत्रावर झालेला आहे. इवन आपल्या शैक्षणिक क्षेत्र यावर पण त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. तर आजची जी आपण आभासी जी कार्यशाळा घेतोय, तर हे टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपण हे सर्व करत आहे. तर या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये, जरी लॉकडाऊन परिस्थितीमध्ये जरी तुमचं सगळं ठप्प झालेलं असलं, तरी सुद्धा व्यवस्थापनाला इथं काय म्हणजे महत्व नाही असं नाही. म्हणजे सर्व शासनकर्ते जे आहेत, तर आपापल्या परीने ही परिस्थिती हाताळण्यासाठी इथं सुद्धा व्यवस्थापन स्थापनाचा आधार घेत असलेला आपल्याला इथं जे शिक्षण आहे महत्व आहे. तर हे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी अमाप आहेत. तर जेवढ्या संधी सांगेल तेवढ्या कमीच आहेत. तर या विषयावर तज्ञ आपल्याला इथं आज उपलब्ध आहेत. डॉक्टर अशोक लोखंडे सर, त्याचबरोबर सीमा पाटील मॅडम, ते आपल्याला त्यांच्या व्याख्यानामधून मार्गदर्शन करतीलच. तर मी कार्यक्रमाच्या सुरुवातीचं हे लांबलेलं जे काही प्रास्ताविक आहे आणि स्वागताचं सेक्टरच्या रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली आहे आणि ते रिअलिस्टिक सांगितलेले आहेत की वॅक्सिनेशन असेल किंवा जे आपण हॉस्पिटलायझेशनच्या गोष्टी बघतोय की ज्याला आता खरंच मॅनेजमेंटमध्ये खूप गरजा आपण म्हणू शकतो की नेसेसिटी किंवा इम्पॉर्टन्स आलेला आहे. तर सर्वप्रथम मी सर्व कासेगाव एज्युकेशन सोसायटीज आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चा स्टाफ त्यांचा आभार मानतो. मेघा दीक्षित मॅडम असतील एचओडी कॉमर्स डिपार्टमेंट, त्यांचं पण आभार मानतो. आणि आजचा जो विषय आपला, सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा एक आभार मानतो, कारण सरांनी मागाशी म्हटल्याप्रमाणे की ऑनलाईन वेळ देणं हे सुद्धा महत्वाचं चॅलेंजिंग काम राहिलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला आम्ही बघतोय शिकवताना मुलांना की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये आपल्याला असं वाटत होतं की ऑनलाईन कम्फर्टेबल आहे मुलांना, इट इज इजी इझिली अॅसेसेबल. पण जे कॉलेज लाईफ आहे ते थोडंसं मुलं मिस करतायत आणि मुलं पण मिस करतायत आणि ऍज अ फॅकल्टी म्हणून आम्ही पण मुलांना मिस करत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोविडमुळे थोड्याशा बदललेल्या दिसत आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला असा विषय येतो की जेव्हा करिअर म्हणून आपण पाहतो एखाद्या गोष्टीकडे की मी सर ग्रॅज्युएशनला मी थर्ड इयरला आलेलो आहे किंवा लास्ट इयरला आहे सर, पण आता पुढे करायचं काय, कारण 1.5 वर्ष झालं आपण सगळी घरात आहे, घरातून शिकतोय आणि करिअरचा निर्णय आता घ्यायची वेळ आली सर, पण आता पुढे करायचं कसं. तर अशा दुविधा मनस्थितीत सगळी मुलं असू शकतात किंवा आहेत. तर त्यासाठीच एक काउन्सलर म्हणून सरांनी हे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर आपण एक वर्कशॉप घेतोय.
तर सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा काही गोष्टी डिफाईन करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं वी मेजर आवर सक्सेस बाय द स्माइल्स ऑफ आवर स्टुडंट्स, हे सगळ्यात महत्वाचं मोटो असतो म्हणजे सगळ्याच फॅकल्टींचा, की एखाद्या कॉलेजचं सक्सेस, एखाद्या कॉलेजचं विजन हे कशावर मोजलं जातं, तर स्टुडंट किती सॅटिस्फाय आहेत, स्टुडंट किती रिस्पॉन्सिव्ह आहेत, त्याच्यावर ह्या गोष्टी मेजर केल्या जातात. आणि ह्या गोष्टी आपण मॅनेजमेंट म्हणून फॉलो केलं पाहिजे. आणि त्यासाठी आदरणीय रतन टाटांचं वाक्य आहेच की आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन, आय टेक डिसिजन अँड देन मेक इट राईट. तर हे आत्ताच्या काळात फिट होणार वाक्य आहे, कारण आपण कोविडच्या काळात बघतोय की बरेच सेंटिमेंट निगेटिव्ह झालेले दिसत आहेत, ठराविक सेक्टरला इम्पॅक्ट केलेले दिसत आहेत, ते आपण सेमिनारमध्ये बोलणारच आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंजिंग वाक्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सेल्फ कॉन्फिडन्स, हे कुठेही गेला तरी ते तुम्हाला सर्व्हाइव्ह करून देणार आहे, की तुमचा जो डिसिजन आहे तो राईट कसा असेल, हे राईट डिसिजन असण्यासाठी जे काही तुम्ही इफर्ट्स घेणार आहे आणि ते इफर्ट्स तुम्हाला सर्व्हाइव्ह करू शकतं. आता सगळ्यात महत्वाचं हाऊ टू चूज करिअर आफ्टर ग्रॅज्युएशन, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, की आपण करिअर चूज सिलेक्ट करताना काय क्रायटेरिया वापरतो. तर साधारण आपण जनरल स्टेप्स काय वापरतो बघा, तर सर्वप्रथम फिगर आउट आवर इंटरेस्ट, हा सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर असतो, की माझा इंटरेस्ट काय, मला आवड कशाची आहे. आणि हे युअर सेल्फ असेसमेंट, ज्याला आपण म्हणतो की स्वॉट अनालिसिस, ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो, विकनेस म्हणतो, हे आपण स्वतःमधील जेव्हा आयडेंटिफिकेशन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही माझी स्ट्रेंथ आहे, ही माझी विकनेस आहे. म्हणजे आपल्याला ह्या सर्वात चांगला आपला जवळचा मित्र कोण असू शकतो, तर आपण स्वतः, म्हणजे आपण स्वतःचं अनालिसिस चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि माझ्यातील आवडी काय आहेत, माझ्याकडे कुठले फॅक्टर चांगले असू शकतात, आणि मी कुठं कुठल्या सेक्टरमध्ये जाऊन करिअर चांगलं करू शकतो. सो इट इज द फर्स्ट स्टेप वी कॅन से, फिगर आउट युअर इंटरेस्ट. सेकंड सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की इंटरेस्ट आपल्याला माहित आहे, पण त्यासाठी आपण रिसर्च करतोय का, थोडासा अभ्यास करतोय का, की मार्केटमध्ये काय चाललेलं आहे आणि जो इंटरेस्ट आहे त्याला ते मॅच होतंय का. म्हणजे बऱ्याच वेळेला अशा गोष्टी असतात की माझा इंटरेस्ट आहे पण मार्केटमध्ये ह्या गोष्टी चालत आहेत का हे मला माहित नसतं, त्यासाठी आपण रिसर्च करणं पण आवश्यक आहे. सो डू युअर रिसर्च, दिस इज सेकंड स्टेप वी कॅन से. थर्ड स्टेप आहे टॉक टू काउन्सलर, काउन्सलिंगची मदत घ्या. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण रिलेटिव्हला विचारत असतो, घरातील कोणतरी मोठा चुलते असतील, वडील असतील, आपले डिसिजन करिअरचा घेत असतात, किंवा बरेच मित्र ट्रॅडिशनल वेन आपण जिकडे जातो तिकडे जात असतो. म्हणजे आपण बरेच वेळेला बघतो की एखाद्यानं समजा एकच पर्टिक्युलर ट्रॅक पकडला असेल तर आपण त्याच डायरेक्शनला जात असतो. म्हणजे आपले काउन्सलर जे असतात ते कोण असतात, तर आपले फॅमिली मेंबर आपण डिफाईन करतो, की ज्यांना त्यातलं जास्त डेप्थचं नॉलेज नसतं आणि त्यांच्या डायरेक्शन आपण त्या साईडनं जर जात असेल तर मग तर आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर अडचण येऊ शकते. आणि हे करिअरच्या बाबतीत डिसिजनला रिव्हर्स नसतो, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे, की बाकीच्या गोष्टी आपण बाईंग बिहेव्हिअर जे म्हणतो आपण, म्हणजे मार्केटिंगचे कन्सेप्ट आहे, की आपण एखादी गोष्ट परचेस जेव्हा करतो, म्हणजे मोबाईल परचेसिंग करतो समजा, तर मोबाईल परचेस केल्यानंतर तुमच्या ज्या स्टेप आहेत त्या तुम्ही अनालिसिस करता, की मित्रांना विचारता कसा आहे फोन, काय सगळ्या गोष्टी. आणि एकदा परचेस केल्यानंतर जे बाईंग बिहेव्हिअर आहे तुमचं, की सॅटिस्फॅक्शन किंवा डिससॅटिस्फॅक्शन, आणि तिथं आपल्याला डिसिजन एक असतो की बाबा ठीक आहे, मोबाईलच्या बाबतीत आपण डिसिजन घेऊ शकतो की मला आवडला नाही फोन, आपण काय करू शकतो, कोणाला तरी दुसरा लहान भावाला देऊ शकतो, बहिणीला देऊ शकतो किंवा फ्रेंडला देऊ शकतो, पण करिअरच्या बाबतीत काय करू शकतो. सो देअर इज नो रिटेक, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आयुष्यातले हे ग्रॅज्युएशन नंतरचे जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2 वर्ष असतात ते मात्र तुम्हाला पुढच्या 50-60 वर्षाला कलाटणी देणार असतात. त्यामुळे आपण टॉक टू काउन्सिलर सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याला त्यातलं कळतंय, जे त्यातले एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी डिस्कशन केलं तर आपल्याला करिअरचे डिसिजन घ्यायला सोपं होऊ शकतं. आणि सगळ्यात चौथी स्टेप महत्वाची आहे, इट इज एनरोल द कोर्सेस, म्हणजे आपल्याला कुठले कोर्स चाललेत, मार्केटमध्ये काय चाललेलं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. तर ह्या जनरल स्टेप्स आपल्याला त्याचं अनालिसिस करणं आवश्यक राहतं. सगळ्यात महत्वाचा जो इकॉनॉमीचा रिपोर्ट किंवा रिझल्ट आलेला आहे, किंवा जो रिझल्ट आपण पेपरामध्ये वाचतो, की जो युनिव्हर्सली डिस्क्लोज केलेला आहे, तो काय सांगतोय की कॉलेज ग्रॅज्युएट अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक टाइम्स रिपोर्ट ओनली अबाउट 20% ऑफ द एम्प्लॉईज आर सॅटिस्फाईड विथ देअर जॉब्स. म्हणजे हे शाश्वत सत्य लक्षात घ्या मित्रांनो, कारण काय होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा आपण जॉब करतो, एखाद्या सेक्टरला जातो, तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की 20% एम्प्लॉई सॅटिस्फाय आहेत ते जे जॉब करतायत त्याबद्दल. म्हणजे थोडक्यात काय चुकतंय आपलं, की आपण जे शिकतोय ते मार्केटमध्ये जे दिलं जातंय त्याला ते मॅच करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा याच्यावरचा रूल आहे की तुमचे जे एम्प्लॉई आहेत ते सॅटिस्फाय कधी असू शकतात, जर त्यांना राईट टाइम राईट वर्क जर दिलं असेल तर ते सॅटिस्फाय असू शकतात. म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं बघा, की सर मी बीकॉम झालेले आहे आणि मला
फायनान्स नॉलेज आहे, पण मला जॉब कुठला देत आहेत, तर मला क्लार्कचं काम सांगितलं जाते, मला नुसतं रायटिंगचं काम दिलं जाते, मला फील्डवर पाठवलं जाते, मला टार्गेट दिलं जाते, मला काहीतरी प्रेशर मार्केट अकाउंट एखादं करंट अकाउंट काढायचं टार्गेट दिलं जाते. म्हणजे ह्या प्रकारचं जर असेल तर तो इम्प्लॉई तिथे सॅटिस्फाय नाही राहू शकत. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचा फंडा आहे की 20% इम्प्लॉई जर डिससॅटिस्फाईड असतील तर नक्कीच काहीतरी चुकतंय, की तुमचं शिक्षण आणि मार्केटमध्ये जे रिक्वायरमेंट आहे कंपनीची हे जर मॅच होत नसेल तर ते डिससॅटिस्फॅक्शन वाढू शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मग असं आपण बघितलं की इंटरेस्ट आणि तुमची पर्सनॅलिटी, इट शुड बी मॅच. जे काय तुमचे इंटरेस्ट असतील, तुमची पर्सनॅलिटी आहे आणि जे मार्केटमध्ये ऑफर केलं जातं हे जर मॅच होत असेल देन यू यू विल डेफिनेटली सर्वाइव्ह. नेक्स्ट महत्वाचा सर्वे आहे की इंडस्ट्री डिमांड न्यू स्किल. ह्या कोविड पॅन्डेमिकमुळे लक्षात घ्या की बरेच बदल झालेले आहेत. म्हणजे आपल्याला हे पण माहीत करून घ्यायचे की वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आतापर्यंत कधी आपण ऐकत नव्हतो, पण हे गेली 1.5 वर्ष आपण ऐकतोय की वर्क फ्रॉम होम. आता तर वर्क फ्रॉम होमच्या पलीकडे गेले की वर्क फ्रॉम एनिवेअर, तुम्ही कुठूनही काम करू शकता. म्हणजे हे सुद्धा इंडस्ट्री प्रॅक्टिस कंपनीने ऍक्सेप्ट केलेले की तुम्ही वर्क फ्रॉम होमच करा असं काही नाही, कारण आता घरात बसून पण लोक वैतागले 1.5 वर्ष, वर्क फ्रॉम एनिवेअर ना. त्यामुळे ही कन्सेप्ट सुद्धा युनिव्हर्सली वर्किंग प्रॅक्टिस मध्ये अडॉप्ट केलेले आहेत, आणि असं नाही की फक्त आयटी कंपनीने केलेले आहे, या बऱ्याच सेक्टरमध्ये ते अडॉप्ट केलेले. त्यामुळे हा सुद्धा रूल आपल्याला वर्किंग प्रॅक्टिस मध्ये आलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतोय की कोविडमुळे ह्या गोष्टी बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीला पण ह्या पहिल्यांदा शॉकिंग झालेले आहेत, की बऱ्याच लोकांना वाटत नव्हतं की आमची सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंट सिस्टीम असेल ही स्ट्रॉंग आहे. अगदी हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले सारख्या कंपन्यांना वाटत होतं की काय होऊ शकत नाही, आमची सप्लाय चेन स्ट्रॉंग आहे. पण एका लॉकडाऊनमुळे सगळ्यांना कळलं की भारत जेव्हा बंद होतो तेव्हा सगळ्या कंपन्यांना लक्षात आलं की आपली सप्लाय चेन मॅनेजमेंट किती वीक आहे, आपण काय केलं पाहिजे, आपण बदल कसा करायला पाहिजे. म्हणजे लॉकडाऊन बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्यात मित्रांनो. त्यामुळे ह्या गोष्टी, नवीन स्किल असेल, नवीन जे टेक्नॉलॉजी असेल त्याचं अडॉप्शन करणं ही काळाचा भाग झालेला आहे, आणि जर आपण त्यात सर्व्हे होत नसेल तर आपण नक्कीच मार्केटमधून बाहेर पडू शकतो. आणि मग आपण जो ओरडतो की जॉब नाहीत मार्केटमध्ये, जॉब नाहीत, जॉब मित्रांनो भरपूर आहेत लक्षात घ्या. फक्त अडचण एकच आहे की त्या जॉबला लागणारे रिक्वायरमेंट आणि आपल्या स्वतःचं स्किल हे कुठंतरी मॅच होत नसेल तर मात्र अडचण येते. तर हा एक महत्वाचा आहे. आणि बऱ्याच वेळेला जो सर्व्हेचा रिपोर्ट आहे की 2019-20 ला सर्व्हे जो घेतलेला इंडियन स्किल रिपोर्टनं, सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी ही, की 46.21% ऑफ इंडियन स्टुडंट्स वेअर इम्प्लॉयेबल. म्हणजे बघा थोडक्यात एक 50% आपण ग्रहित धरू की 50% स्टुडंट इम्प्लॉयेबल आहेत. इम्प्लॉयेबल आहेत म्हणजे काय, की 100 मधील 50 लोकच काम करू शकतात असं कंपनीचं म्हणणं आहे. हे इम्प्लॉयबलचा स्टडी केलेला रिपोर्ट म्हणजे कोणी दिलेला आहे, की जे एंटरप्रेन्युअर आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, जे रिक्रूट करतात लोकांना, त्यांचा हा रिपोर्ट आहे. की थोडक्यात काय, की 50% म्हणजे दोघातला एकच व्यक्ती काम करू शकतो कंपनीमध्ये. म्हणजे ज्या कंपनीत रिक्वायरमेंट आहेत, मग कुठलंही स्किल असेल, टेक्निकल स्किल असेल, इंटरपर्सनल स्किल असेल, डिसिजन मेकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असेल, जे काही स्किल आहे त्या स्किलला तो मॅचच करत नाही, कारण त्याला ते करिक्युलम मध्ये झालेलं नव्हतं किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये त्यानं कधी भागच घेतलेला नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तिथं लॅकिन होत आहेत आणि त्यामुळे तो सर्व्हाइव्ह होत नाही. म्हणजे 50% लोक काम करू शकतात कंपनीत असं जर इंडस्ट्रीवाले जर म्हणत असतील तर मग 50% लोकांनी जायचं कुठं. म्हणजे हे थोडस आपल्याला कुठंतरी मॅच करता आलं पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी सगळ्यात महत्वाचं डायमेन्शन कोविडमुळे बदललंय. फ्लेक्झिबिलिटी, आपण आता फिक्स गोष्टी गृहित धरू शकत नाही. तुम्हाला मित्रांनो माहित नसेल, बऱ्याच गोष्टी आता अनसर्टन झालेल्या आहेत. ठराविक सेक्टर आपल्याला माहित नाही. तुम्ही जर बघितलं की सगळ्यात मोठं सेक्टर इम्पॅक्ट जर कुठलं झालं असेल कोविडमुळे, तर आपल्याला माहित आहेत की ठराविक सेक्टरला खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर हॉटेल इंडस्ट्री असेल, टुरिझम इंडस्ट्री असेल, बघा तुम्ही अजून की त्या सेक्टरला खूप मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे. कालच मला वाटतंय ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने डिक्लेअर केलेलं आहे पॅकेज बाबा, की भारतामध्ये पहिल्या 5 लाख टुरिस्टला विजा फ्री मध्ये दिलं जाईल. म्हणजे हे काल काल रात्री अनाऊन्स केलंय काल. याचा अर्थ काय होतोय, की जर फॉरेन टुरिस्ट जर भारतात येत असतील 5 लाख, तर त्या 5 लाख विजा आम्ही फ्री मध्ये देणार आहे. ही स्कीम टुरिस्ट इंडस्ट्रीला पॅकेज बुस्ट करण्यासाठी ते दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून लोक भारतात येतील. आणि हे लक्षात घ्या की बिफोर प्री कोविड, कोविड व्हायच्या अगोदर साधारण 1.5 वर्ष 2 वर्षाच्या अगोदर भारतामध्ये मोर दॅन 1 CR, म्हणजे 1.10 CR लोक टुरिस्ट म्हणून भारतात येत होते फॉरेनचे. तोच आकडा जर आत्ता काढला तर तो 10 लाखाच्या आसपास पण नाही. म्हणजे एवढा इम्पॅक्ट टुरिस्ट सेक्टरला झालेला आहे.
हॉटेलच्या बाबतीत म्हणलं तर तुम्ही बघता की ऑक्युपन्सी रेट असेल, ट्रॅव्हल जे असतात लोकच बाहेर जात नाहीत, त्यामुळे हॉटेलमध्ये जायचा विषयच येत नाही. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट असं झालेला आहे की हॉटेल इंडस्ट्री 5 वर्ष पाठीमागे गेली. म्हणजे 5 वर्षापूर्वीचा जो त्यांचा सेल होता तो आत्ता ते करतायत. म्हणजे ह्या बऱ्याच सेक्टरला इम्पॅक्ट झालेला आहे. आणि असे बरेच सेक्टर कोविडमध्ये इम्पॅक्ट झाल्यामुळं फ्लेक्सिबिलिटी सगळ्यात महत्वाची आहे की तुमच्याकडे असं स्किल पाहिजे, असं नॉलेज पाहिजे, असं एज्युकेशन पाहिजे की जे सर्वाइव्ह होऊ शकतं. कारण एकाच फॅक्टरवर आपण डिपेंड राहू शकत नाही, एकाच फक्त एज्युकेशन सेक्टरवर आपण डिपेंड राहू शकत नाही. त्यामुळे डायनॅमिक फील्ड आहे, डायनॅमिक फील्डवर आपल्याला पण डायनॅमिक झालं पाहिजे, आपल्याकडे पण फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. आणि फ्लेक्सिबिलिटी जेव्हा शब्द येतो तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन तसे पाहिजे, तुमच्याकडे डायव्हर्सिफाय ऑप्शन पाहिजे, तुमच्याकडे स्पेशलायझेशन जास्त प्रमाणात नॉलेज ते असलं पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं, जर तुमच्याकडे कॉम्पिटिशन मध्ये टिकण्याची क्षमता असेल तर सगळ्यात महत्वाचं ते होऊ शकतं. आता जे डायरेक्ट आपण विषय बोलतोय की मग काय सर्व होऊ शकते सर, कुठलं फील्ड फ्लेक्झिबल आहे, कुठल्या गोष्टी डायनॅमिक आहेत, तर डायनॅमिक फील्ड आता जे एज्युकेशनच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर इट इज एमबीए. एमबीए का डायनॅमिक आहे मी त्याविषयी का बोलतोय ते पहा की एमबीए डायनॅमिक काय आहे लक्षात घ्या मित्रांनो, की एमबीएचा फुल फॉर्म बघा, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. मगाशी सरांनी पण सांगितलं की मॅनेजमेंट, मॅनेजमेंट या शब्दाला कोविडमुळे एवढा इम्पॅक्ट आलेला आहे, एवढं महत्व आलेलं आहे लक्षात घ्या की बरेच बिझनेस, बरेच सेक्टर, अगदी कन्स्ट्रक्शन सेक्टर असेल, जे आपण मगाशी म्हटलेलं टुरिझम सेक्टर असेल, हॉस्पिटॅलिटी सेक्टर असेल, सप्लाय चेन मॅनेजमेंट सेक्टर असेल, ह्या बऱ्याच सेक्टरला इम्पॅक्ट पडलेला आहे. अगदी एंटरटेनमेंट सेक्टर बघतोय आपण, थिएटर बंद आहेत, जिमचं असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला इम्पॅक्ट पडलेला आहे. आणि आता त्या सेक्टरमध्ये अशा लोकांची गरज आहे की जे प्रॉपर मॅनेजमेंट करून आमचा बिझनेस सर्व्हाइव्ह करू शकतात. म्हणजे ही तर सगळ्यात मोठा आता आपण म्हणू शकतो की गॅप आहे. आणि तो गॅप फिल करण्यासाठी आपल्याला ते स्किल असणं आवश्यक आहे की ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतोय. त्यामुळे ह्या सेक्टरला खूप महत्व आलंय. अगदी आपण म्हणतोय की सर मग चांगलं सेक्टर चाललंय कुठलं, कोविडमुळे चांगलं सेक्टर चाललंय आपल्याला वाटतं की हॉस्पिटल चाललंय बरोबर, किंवा मेडिकल सेक्टर चांगलं चाललंय, फार्मास्युटिकल सेक्टर चांगलं चाललंय. मित्रांनो चांगलं चाललंय बरोबर आहे, पण त्याचं पण मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. व्हॅक्सिनेशनचं एक्झाम्पल आपण बघतोय, सरांनी मागाशी पण चांगल्या पद्धतीने सांगितलं की व्हॅक्सिनेशन अजून सुद्धा आपण मॅनेजमेंट चांगलं प्रॉपरली करू शकत नाही. अजून सुद्धा आपण सांगतोय की डिसेंबर पर्यंत 110 कोटी लोकांना आपण व्हॅक्सिनेशन देऊ, म्हणजे अजून सुद्धा आपण मॅनेजमेंट नाही करू शकत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे मॅनेजमेंटच्या भोवतीच येत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलंही सेक्टर घ्या, त्या सेक्टरमध्ये मॅनेजमेंट या शब्दाला महत्व आलेलं आहे. आणि जो चांगलं प्रॉपरली मॅनेजमेंट करू शकतो आणि त्या बिझनेसचा जे वर्किंग कॅपिटल सर्व्हाइव्ह करू शकतो, वाचू शकतो, त्याला जास्त डिमांड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सेक्टरला, मॅनेजमेंटला आपण प्रायोरिटी देतोय. आणि की जे फील्ड डायनॅमिक आहे त्याला कारण तेच आहे की त्याचा सिलेबस दर 3 वर्षांना अपडेट केला जातो आणि मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालल्या ते स्पेशलायझेशन ऍड केलं जातं. त्यामुळे हा सिलेबस डायनॅमिक आहे, हे करिक्युलम डायनॅमिक आहे. बऱ्याच मित्रांचं मनात शंका असते की सर एमबीए माझी साईड नाही, माझं आर्ट आर्ट स्पेशलायझेशन आहे, मग मी काय करायचं, माझं कॉमर्स आहे, मग मी काय करायचं. किंवा बऱ्याच वेळेला एम ए एम कॉम आपल्याला सोपं वाटतं, एम ए एम कॉम चांगलं वाटतं. चांगलं वाटणं वेगळं आहे, पण पुढच्या 50 वर्षाचं काय. इंग्लिशची भीती असते बऱ्याच विद्यार्थ्यांची, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका मी सांगतोय. इंग्लिश फिअर, किंवा बऱ्याच जणांचा कल एमपीएससी यूपीएससी कडे असतो. फी, एमबीएची फी किती आहे सर, ह्याची भीती असते. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या बाबतीत मनात शंका बऱ्याच जणांची असतात. म्हणजे हे बेरियर्स जे आहेत, पुणे युनिव्हर्सिटीची क्रेज असते बऱ्याच जणांना की चांगली युनिव्हर्सिटी सर पुणे. कॉलेज फॅकल्टीच्या बाबतीत शंका मुलांच्या मनात असू शकतात, बाकीच्या फॅसिलिटी आहेत का. किंवा बऱ्याच गोष्टी की एमबीए नंतर काय. तर ह्या सगळ्यांना जर विचार करायचं म्हटलं तर लक्षात घ्या की ठराविक क्वेश्चन जसे आपल्या मनात येतात तसे हे सुदक्षण आपल्या मनात येतात का बघा, की एम ए एम कॉम नंतर पुढे काय. मग की जे सगळेजण करतायत, 90% मुलं तिकडे जातात बरोबर आहे, पण त्या 90% मुलांचं पुढे काय होतं याचा कधी आपण सर्वे केलाय का, याचा कधी अभ्यास केलाय का, की त्यातील किती मुलं जॉब करतायत. बरं जॉब करत असतील बरोबर आहे, पण किती पॅकेजचं करतायत. बरं ठीक आहे, आता एक 24-25 वर्षानंतर आपण मास्टर डिग्री घेतोय बरोबर, पीजी करतोय, पण लग्नाच्या अगोदरपर्यंत कमीत कमी मी म्हणतोय 28, 29 किंवा 30 वयापर्यंत आपण कुठल्या लेवलला जाऊ शकतो, कुठल्या पॅकेजचा जॉब करू शकतो आणि आपलं सॅलरी किती असणार आहे तेव्हा. म्हणजे ह्या सगळ्याचा आपण अनालिसिस कधी करतो का. म्हणजे ह्या सगळ्याचा अनालिसिस करण्याची वेळ आता आलेली आहे. माझा आत्ताचं वय काय, पुढच्या 50 वर्षाचा मी विचार केलाय का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याला डिफरन्शिएट जर करायचं म्हणले तर आपल्याकडे सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे बरोबर, म्हणजे हे काही कुठं
इव्हॅल्युएशन करण्याची गरज नाही. आपल्याकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, सगळ्यांच्याकडे इंटरनेट फॅसिलिटी आहे आणि जिओची कृपा असेल, एअरटेलची कृपा आहे सगळ्यांच्या, त्यामुळे नेटपॅकचा खर्च कमी आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की स्मार्टफोनवर आपण सर्च काही मारू शकतो, अगदी गुगलला सर्च करून शिवाजी युनिव्हर्सिटीची वेबसाईट काढू शकतो आणि त्यातून मी माहिती काढू शकतो की कुठल्या युनिव्हर्सिटीत कुठल्या कॉलेजमध्ये कोणाचे ऍडमिशन जास्त झालेत हे विद्यार्थ्यांना लगेच कळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता ह्या गोष्टी सांगण्याचं म्हणजे चुकीच्या गोष्टी आपण हायलाइट करण्याचं काहीच कारण नाही. तर ह्या गोष्टी आहेत की तुम्हाला तिथं शिवाजी युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे unishivaji.ac.in आपल्याला माहिती आहे, तिथं गेल्यानंतर प्रत्येक कॉलेजचं शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडरचे कॉलेज आहेत त्यांचा रिपोर्ट येतो आणि प्रत्येक कॉलेजला किती ऍडमिशन आहेत त्याची लिस्ट तिथे येते. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येईल की सगळ्यात जास्त जर ऍडमिशन जिम मध्ये होत असतील, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये, तर त्याचे रिझन काय असतील आणि हे मुलं ठरवतात. लक्षात घ्या, एखाद्या कॉलेजला ऍडमिशन कुठं घ्यायचं, काय घ्यायचं, हे मुलं ठरवत असतात. मुलं ठरवताना काहीतरी मुलांचा क्रायटेरिया लागलेला असतो की मुलांचा पहिला क्रायटेरिया असतो की सर प्लेसमेंट आहे का, फॅकल्टी सगळे आहेत का, सगळे स्पेशलायझेशन आम्हाला दिले जातात का. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की नाही सर आम्हाला स्पेशलायझेशन टेक्स्टाईल घ्यायचे, ऍग्री घ्यायचे. मग बऱ्याच कॉलेजला असं असतं की नाही ते तसलं स्पेशलायझेशन ठेवायचं नाही, ते तुमच्यासाठी नाही, फक्त तुम्हाला हे तीन स्पेशलायझेशन आहेत ते तीन मधील हे कुठले तुम्हाला घ्यायचे ते दोन घ्या. हे कंपल्शन कशासाठी? कारण सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हणलं की तुमची पर्सनॅलिटी, तुमचा इंटरेस्ट हा तुम्हाला चांगला माहित आहे. तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला सर प्रोडक्शन स्पेशलायझेशन ठेवायचे, मला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉब करायचे, तिथं स्टाफ आहे का शिकवायला, स्टाफ नक्कीच आहे. मला ऍग्री स्पेशलायझेशन ठेवायचे, मला स्टाफ आहे का शिकवायला, आहे. टेक्स्टाईल आहे, आहे. कुठलंही स्पेशलायझेशन ठेवा ना तुम्ही, तुमचं करिअर महत्वाचं आहे ना सगळ्यात महत्वाचं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की वेल क्वालिफाईड स्टाफ आहे, 180 इनटेक असल्यामुळं जो क्वालिफाईड स्टाफ आहे तो डॉक्टरेट आहे, MPhil झालेला आहे, नेट झालेला स्टाफ आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीचे मेरिट लिस्ट काढून बघा. आता ठीक आहे, ऑनलाईन एज्युकेशन झाल्यामुळे आपण जरा थोडंसं इव्हॅल्युएशन करू शकत नाही वेगळ्या पद्धतीने, आता मार्क सगळ्यांना चांगले पडतात, पण बिफोर प्री कोविडचा तुम्ही रिझल्ट काढून बघा युनिव्हर्सिटीचा. पहिल्या तीन मध्ये दरवर्षी आपली कन्सिस्टंटली म्हणतोय आम्ही, कन्सिस्टंटली आपल्या कॉलेजची मुलं जर येत असतील तर नक्कीच अकॅडमिक स्ट्रॉंग आहे. टीचिंग मेथडॉलॉजी कशी असते तर त्या बाबतीत पण मी सांगेन की जे प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे तो दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनान्स स्पेशलायझेशन ठेवलं असेल मुलांनी तर परचेस ऑर्डर म्हणजे काय, चलन कसं काढायचं, किंवा जे आपण ड्राफ्ट आहे, DD आहेत, ह्या गोष्टी मुलांना बँकेत जाऊन शिकवलं जातं, या गोष्टी करिक्युलम मध्ये शिकवल्या जातात. कारण तुम्हाला मॅनेजर व्हायचे, आपण डीमार्टचे टाइप केले मित्रांनो, डीमार्ट मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी जेव्हा घ्यायची झाली, एखादी ऍक्टिव्हिटी आपण घेत असतो तेव्हा त्याचा बिझनेस प्लॅन आपल्या कॉलेजची मुलं करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डीमार्ट मध्ये एखाद्या 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, तर तिथं कुठले प्रोडक्ट डिस्प्ले करायचे, कशा पद्धतीने मर्केंडाईज मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, तर त्या गोष्टी आपल्या मुलं कॉलेजची त्याचा प्लॅन देतात की ज्याला आपण बिझनेस प्लॅन म्हणतो. तुम्ही कधी असं ऐकलंय का की MBA स्टुडंट आहे पण तो टोल नाक्यावर सेल करतो, असे कन्सेप्ट ऐकले कधी? पण ते आपण इम्प्लिमेंट करतो, आपण आपल्या कॉलेजच्या मुलांना त्यासाठी मोटिवेट करतो. मुलांचा ग्रुप केलेला असतो, त्या मुलांना साधारण एक हजार रुपये दिले जातात, ते पैसे घेऊन मुलं कुठलाही प्रोडक्ट घ्या आणि टोल नाक्यावर सेल करा. हे कशासाठी मित्रांनो? कारण तुम्हाला बाईंग बिहेवियर कळतं, लोकांचं परचेस करतानाचं बिहेवियर कळतं, सेल कसा करायचा, कशा पद्धतीनं तुम्ही कन्व्हिन्स करू शकता कस्टमरला, ह्या गोष्टी ऍज अ मॅनेजर म्हणून तुम्हाला रूट लेवलला जाऊन करायच्या असतात. आणि हे डिफरन्शिएशन करणाऱ्या गोष्टी प्रॅक्टिकली जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. सगळ्यात जास्त आम्हाला अभिमानायचं आहे की सगळ्यात जास्त मुलींचं ऍडमिशन आमच्या इथे more than 100, म्हणजे 180 मधील 100 पेक्षा जास्त मुली आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत आहेत. त्याला रिझन आहेत, भरपूर कारण आहेत. गर्ल्स हॉस्टेल आहे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे, सगळ्यात महत्वाचं सेफ्टी फॅक्टर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंट सेंट्रिक होतात, म्हणजे स्टुडंटला ज्या ऍक्टिव्हिटी लागतात त्याच ऍक्टिव्हिटी इथं होतात. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या मनात शंका असते सर शिवाजी युनिव्हर्सिटी त्याचं काय? मित्रांनो, शिवाजी युनिव्हर्सिटीचं जर तुम्ही रिपोर्ट बघितला असेल तर लक्षात येईल की शिवाजी युनिव्हर्सिटी हा CGPA जे आपण NAC म्हणतो की नॅशनल ऍक्रेडिशन जे सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे, A++ मानांकन दिलेलं आहे. आणि त्याचं मिनिंग काय, त्याचं महत्व काय हे आपल्याला लक्षात येईल. A++ मानांकन शिवाजी विद्यापीठ हे अशी एकमेव युनिव्हर्सिटी आहे. गुगलला सर्च मारून बघा बाकीच्या युनिव्हर्सिटीला की NAC ग्रेड कुठले आहे. त्यामुळे आपण अभिमानून म्हणू शकतो की आमचं विद्यापीठ आमचा अभिमान हे त्यासाठीच म्हणतोय की शिवाजी युनिव्हर्सिटीचं सिलेबस, करिक्युलम ह्या सगळ्या गोष्टीवर शिक्का बसलेला आहे. आणि त्यामुळे हा सिलेबस काही आउटडेटेड नाही. MBA सिलेबस मागच्या वर्षी बदललेला आहे, दर 3 वर्षानं सिलेबस बदलतो. त्याचं कारण तेच आहे की फ्लेक्झिबल सिलेबस. आता बऱ्याच वेळेला स्पेशल
स्पेसिफिक थारा एक स्पेशलायझेशन बद्दल मी बोलतो, कारण मागाशी सरांनी म्हटलं की सर आर्टची पण मुलं आहेत, कॉमर्सची पण मुलं आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर बी ए नंतर एमबीए आम्हाला काय, तर आर्टच्या मुलांच्याकडे जे चांगलं स्किल असतं ते स्किल कुठलं बघा, की लीडरशिप स्किल त्यांच्याकडे असतं पण माहित नसतं, कम्युनिकेशन स्किल त्यांच्याकडे चांगलं आहे, इंटरपर्सनल स्किल म्हणजे एखाद्याचं फिलिंग त्यांना कळतं, एखाद्याचं मत त्यांना कळतं, एखाद्याचं परसेप्शन त्यांना कळतं, आणि ह्या स्किलचा वापर आपण एचआर स्पेशलायझेशनला चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. की जिथं रिक्रुटमेंट एम्प्लॉईचं केलं जातं, एखाद्या एम्प्लॉईला तुम्ही रिक्रूट करता, रिक्रूट करता म्हणजे काय करता, त्याला सिलेक्ट करता, त्याला कामावर घेता, तेव्हा तुम्ही कुठल्या क्वालिटी बघायच्या, तो काम करू शकतोय का, तो टीम मध्ये काम करेल का, मी ह्याला जर कामावर घेतलं तर तो माझ्या बाकीच्या एम्प्लॉईला काही त्रास देणार आहे का, काही कुठं कॉन्फ्लिक्ट तयार करेल का, तर ह्या सगळ्या स्किल की ज्याला आपण इंटरपर्सनल स्किल म्हणतो हे आर्टच्या मुलांच्याकडे चांगलं असतं. त्यामुळे इथं इंटरपर्सनल स्किल आहे, प्रॉब्लेम सोल्विंग स्किल की जे आर्टच्या स्टुडंटकडे बऱ्यापैकी चांगलं असतं, आणि ह्या गोष्टी जर तुम्ही मॅनेजमेंटला त्याला जर थोडंसं जोड दिला तर लक्षात घ्या की ह्या चांगल्या सोयीस्कर पद्धतीने तुम्ही तुमचं करिअर करू शकता. डिसिजन मेकिंग असेल, निगोशिएशन स्किल असेल, प्लॅनिंग स्किल असेल, की ह्या सगळ्या स्किल ज्या ऍक्च्युअली मॅनेजरच्या क्वालिटी असतात तर त्या क्वालिटी तुमच्या आर्टच्या मुलांच्याकडे ऑलरेडी असतात. फक्त अडचण काय असते की आपल्याकडे ते शिक्षण नसल्यामुळे आपण तेवढ्या एरियापुरतच काम करतो, की माझं सर आर्ट झालंय, माझं मग मराठी आहे, माझं इंग्लिश आहे, इकॉनॉमी आहे सर, माझं जिओग्राफी आहे, मग मी पुढे करायचं काय, आपण तेवढ्या एरियापुरतच थांबतो. मात्र तुम्ही जर प्रॉपर वेने जर पुढे गेला, प्रॉपर जर डिग्री घेतली, मी डिग्री म्हणतोय कोर्स नाही, मार्केटमध्ये 6 महिन्याचे 3 महिन्याचे कोर्स असतात, पण ते कोर्स करून आपल्याला उपयोग पडत नाही. आपल्याकडे युनिव्हर्सल रेकॉग्नाइज डिग्री आहे का, की ज्याला आपण एमबीए म्हणतो, जी युनिव्हर्सिटीने दिलेली डिग्री आहे आणि जगात ती कुठेही चालली पाहिजे, तर ह्या डिग्री त्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपण म्हणतो की आफ्टर बीए तुमच्याकडे ज्या जॉबच्या क्वालिटी असतात, ज्या कंपनीच्या डिफाईन केल्या, ते मास मीडिया असतील, सोशल सर्व्हिस असेल, की ज्याला सीएसआर म्हणतो आपण, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, की यामध्ये आर्टच्या मुलांना जास्तीत जास्त एमबीएला प्राधान्य दिलं जातं कंपनीमध्ये, किंवा सायकोलॉजी, सगळ्यात महत्वाची सायकोलॉजीचं स्टडी ही मुलं चांगली करतात. म्हणजे बघा, सायकोलॉजीचं स्टडी म्हणजे काय, तर सायकोलॉजीचं स्टडी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करतो आपण, की तुम्हाला जर कन्झ्युमरची सायकोलॉजी कळली, की कन्झ्युमर सायकोलॉजीचा स्टडी जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा तुम्ही, की कोविडमुळे काय बाईंग बिहेव्हिअर मध्ये लोकांच्या बदल झाले का बघा, बरं तुम्हाला लक्षात येईल की बरेच लोकांनी ऑनलाईन, ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतोय, त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आता अमेझॉन फ्लिपकार्टवाल्यांचं सेल वाढण्याचं कारण तेच आहे की लोक सोशल डिस्टन्सिंग पाळतायत, लोकांना गर्दीत जायला आवडत नाही. इट इज सायकोलॉजी, म्हणजे ही लोकांची सायकोलॉजी आहे आणि त्याचा स्टडी करणं आवश्यक आहे. तुम्ही इमेजिन करा की जेव्हा अनलॉक 2 चालू झाला, म्हणजे आता एक 10 दिवसापूर्वी अनलॉक 2 झाला, बरोबर ना, सगळे परत अनलॉक केलं, कुठलं सेक्टर बूम मध्ये यायला लागलं बघा तुम्ही, मोबाईलच्या दुकानामध्ये खूप गर्दी, काय कारण आहे मग, लॅपटॉप खरेदी करायला गर्दी, बरोबर, किंवा जे आपण इम्युनिटी बुस्टर प्रोडक्ट म्हणतोय ते खरेदी करायला गर्दी, म्हणजे च्यवनप्राश असेल, हनी असतील, ज्या ह्या गोष्टीचा सेल वाढला. म्हणजे ह्या सायकोलॉजीचा जर स्टडी तुमच्याकडे परफेक्ट असेल तर तुम्ही एखाद्या कंपनीला सायकोलॉजिस्ट मॅनेजर म्हणून काम करू शकता, आणि तिथे आर्टची मुलं चांगली काम करतात, कारण त्यांचा सायकोलॉजीचा अभ्यास असतो की कन्झ्युमर काय खरेदी करेल, कसा करेल, त्याचं बिहेव्हिअरल काय असणार आहे, त्याला काय आवडू शकतं. तर हा स्टडी जर प्रॉपर असेल, तुम्ही लक्षात घ्या की कोविडमुळे 2 BHK पेक्षा 3 BHKचा सेल वाढलाय, लक्षात घ्या, 1 BHK पेक्षा 2 BHK आणि 3 BHKचा सेल वाढलाय. रिझन तेच आहे, सगळी घरातून काम करतायत, लोकांना आता प्रशस्त जागा हवे, लोकांना असं वाटतं की सोशल डिस्टन्सिंग घरात सुद्धा पाहिजे, त्यामुळे लोक आता 1 BHKच्या ऐवजी 2 BHKला प्राधान्य द्यायला लागले. इट इज ऑल्सो सायकोलॉजी. आपल्याला असं कधी वाटलं नव्हतं की कोविडमध्ये आपल्याला सगळ्यांना वाटलं की लोकांचं आता अवघड झालंय, सगळ्यांच्याकडे पैसे नसणार आहेत, आता गाड्यांचा सेल कमी होईल, पण शॉकिंग कधी होतं लक्षात घ्या, जेव्हा पॅसेंजर कारचा सेल वाढला, पहिला लॉकडाऊन नंतर जेव्हा अनलॉक झालं पहिलं, तेव्हा पॅसेंजर कारचा सेल वाढला. का वाढला मग, त्याच्यामागे पण रिझन होतं, त्याच्यामागे पण सायकोलॉजी होती, की लोकांनी सोशल डिस्टन्सिंग फॉलो केलं, लोकांना आता पब्लिक व्हेकल मध्ये जायचं नव्हतं, बसमध्ये प्रवास करायचा नव्हता, वडापमध्ये प्रवास करायचा नव्हता, लोकांना सेफ्टी पॅरामीटर साठी लोकांनी काय केलं, इंडिव्हिज्युअल गोष्टी फॉलो केल्या, त्यामुळे कारचा सेल वाढला. आणि हे पत्त्या कोणाच्या पडलं, मारुती सुझुकी हुंडा या सारख्यांच्या कंपनीच्या पडलं, म्हणजे त्यांना पण हे शॉकिंग होतं. म्हणजे ह्या सगळ्याचा स्टडी जर परफेक्ट असेल तर तुम्ही मार्केटमध्ये सर्वाइव्ह होऊ शकता. माझ्या कॉमर्सच्या मित्रांसाठी कंपॅरिझनचा चार्ट आहे, हा कंपॅरिझनचा चार्ट तुम्ही बघू शकता, अनालिसिस करू शकता. ह्यात काही वेगळं कंपॅरिझन नाही, जे रिअलिस्टिक आहे ते मांडलेलं आहे, की एमकॉम एमबीए दोन्ही पण 2 वर्षाचंच असतं, एज लिमिट दोन्हीला पण नाही, सीईटी मात्र एमबीएला असते, ती मात्र सीईटीचे फॉर्म सुटलेले आहेत, आणि ते फॉर्म का भरणं आवश्यक आहे ते मी नंतर सांगतोय.
सगळ्यात महत्वाचं की टीचिंग मेथडॉलॉजी एम कॉम मध्ये जे थेरॉटिकल असतं ते मात्र एमबीए मध्ये प्रॅक्टिकल असतं. आणि प्रॅक्टिकल का असतं मी तुम्हाला मागाशी सांगितलंय, प्रॅक्टिकल स्टडी असेल परफेक्ट तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता, चांगल्या पद्धतीचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं एमबीएला स्पेशलायझेशनची जोड असल्यामुळं मी एखाद्या सेक्टरमध्ये जरी स्लॅक आला तर मी दुसऱ्या सेक्टरमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतो. आणि हा स्टुडंट सेंट्रिक सिलेबस आहे. ऑफकोर्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्याकडे जे स्किल चांगलं आहे ते स्किल म्हणजे टेक्निकल स्किल किंवा कन्सेप्च्युअल स्किल. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ही इंटरपर्सनल स्किल आहे, कन्सेप्च्युअल स्किल आहे, टेक्निकल स्किल आहे, ह्याला मॅनेजमेंटची स्किलची जर जोड दिली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तर तो विद्यार्थी मात्र कोणालाही ऐकू शकत नाही. आणि हे एमबीएच्या स्पेशलायझेशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता एमबीए म्हणजे काय, एमबीएचे स्पेशलायझेशन कुठले कुठले आहेत, तर हे मी मॅडमना आमच्या सीमा पाटील मॅडम आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी त्याच्याबद्दल थोडक्यात बोलावं, त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या सेक्टरला येतोय मी. ओके सीमा पाटील मॅडम. ओके ओके सर, माझा आवाज येतोय? येतो येतो. ओके सर, ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू लोखंडे सर. सर्वप्रथम मी आर्ट अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव येथील माझे सगळे गुरु, ऍक्च्युली मी माझी विद्यार्थिनी आहे या संस्थेची, त्या हक्कानं माझे जे गुरु आहेत प्रथमतः डॉक्टर एस आर माने सर यांचे खूप आभार मानते, कारण आम्हाला ही संधी दिली तुम्ही की आम्ही काही जे मॅनेजमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे ते आपल्या मुलांच्या पर्यंत पोहोचण्याची. त्यानंतर मी कॉमर्स डिपार्टमेंटच्या हेड दीक्षित मॅडम यांचे पण आभार मानते. त्यानंतर खरा सर, जे आम्ही कंटिन्यू ज्या काही टेक्निकल किंवा अनटेक्निकल गोष्टीसाठी कंटिन्यू कम्युनिकेट करतो तर त्यांचं पण आभार मानते. त्याचबरोबर साठे सर, साठे सरांचं पण खूप मदत होते की त्या सगळ्या वर्कशॉप संदर्भात काही माहिती जर पोच करायची असेल तर. त्याचबरोबर तानोडे मॅडमचं पण मी आभार मानते आणि आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानून मी सुरुवात करते. ओके, आता सरांनी खूपच सांगितलं की मॅनेजमेंट म्हणजे काय, ऍज अ मॅनेजमेंट स्टुडंट म्हणून मला पण खूप गोष्टी सांगाव्याशा वाटतात, पण काही वेळेचं किंवा काही आपलं अजून काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक ध्येय आहे, त्यामुळे काही थोडक्यातच मी तुम्हाला सुरुवात करते की खरंच मॅनेजमेंट हे प्रत्येक सेक्टरसाठी घर, ते घरापासून ते तुम्ही ज्या पदापर्यंत पोहोचता त्या पदापर्यंत ते गरजेचं आहे. घरातून बाहेर पडत रस्त्यावरती सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी इनबिल्ट तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. तर खरा सरांनी ही माहिती सांगितली, लोकांनी सरांनी पण भरपूर माहिती सांगितली की मॅनेजमेंटचं म्हणजे काय, म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या की हे कशासाठी असू शकतं. तर त्याचा पुढचा पार्ट मी कंटिन्यू करते की एमबीए डिटेल्स काय, म्हणजे एमबीए ची डिग्री काय आहे, त्याचं स्पेशलायझेशन काय असतं. तर एमबीए मीन्स मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, 2 वर्षाची डिग्री आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीची आहे, बीटी आणि एआयसीटी अफिलिएटेड आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं बघा की मला हा एक्सपिरियन्स आलाय की आपण म्हणलं एमबीए म्हणलं की हा कोर्स आहे का, तर ऍक्च्युली हा कोर्स नाही, ही डिग्रीच आहे. जशी एमए एम कॉम डिग्री आहे तशीच एमबीए ही डिग्री आहे आणि 2 वर्षाची डिग्री आहे. की त्यासाठी तुम्हाला, हॅलो माझा आवाज दिसतोय ना? येतोय मॅडम, येतोय बोला. हा येतोय मॅडम, बोला. ओके, तर त्यासाठी तुम्हाला जे सेमिस्टर, आता सगळे कोर्सेसचे सेमिस्टर चालू आहेत, म्हणजे तुम्ही आता बीएला बीकॉमला किंवा बीसीएला असाल तर सेमिस्टर पॅटर्न सगळ्याच डिग्रीना आलेला आहे. तसेच एमबीएला सुद्धा सेमिस्टर पॅटर्न आहे, 4 सेमिस्टरमध्ये याच्या एक्झाम्स होतात. त्यानंतर स्पेशलायझेशन बघितलं तर स्पेशलायझेशन बघा, मार्केटिंग आहे, फायनान्स मॅनेजमेंट आहे, त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी सेक्टर येतं, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे, टेक्सटाईल मॅनेजमेंट आहे, आणि आता नवीन जे आहेत की हॉस्पिटल आणि इंटर आयबी आणि इंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट, ही जी स्पेशलायझेशन आता शिवाजी युनिव्हर्सिटीने आपल्याला नवीन सिलेबसमध्ये ऍड केलेलं आहे. म्हणजे आता मार्केटची सिच्युएशन काय आहे, म्हणजे कशाची गरज आहे, बऱ्याच वेळा असं की काही स्पेशलायझेशन कन्सिडर करून तुम्हाला माहिती पुरवली जाते किंवा त्याचा सिलेबस कन्सिडर केला जातो, तर ते न करता की नक्कीच ज्यावेळी एखाद्या युनिव्हर्सिटीला नामांकन मिळतं की ग्रेड मिळते ए ग्रेड मध्ये, म्हणजे त्यांचा जो काही व्ह्यू जो असतो तो प्रॅक्टिकल व्ह्यू आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते स्पेशलायझेशन प्रोव्हाइड केलेले आहे. आता विषय येतो की जेआय मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर कसं, म्हणजे मॅनेजमेंटसाठी तुम्हाला कसं प्रिपेअर केलं जातं, तुमचं स्किल कसं डेव्हलप केलं जातं, तर इकडं
सेव्हन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट घेतल्या जातात. म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये नेले जातात. आता तुम्ही जे स्क्रीनला दिसते की टाटा मोटर्समध्ये आपण जाऊन येतो, मॅप्रोला आपण जातो, किंवा बेळगावचे एक इन्स्टिट्यूट आहेत त्यांना आपण जातो. म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण विजिट देतो आणि मुलांना ऍक्च्युअल काय वर्क आहे, म्हणजे काम कसं केलं जातं, आता पॅकिंग केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, ते कशा पद्धतीने केलं जातं, हे डिटेल मुलांना दाखवलं जातं आणि जेणेकरून त्यांचं नॉलेज इन्क्रीज होईल. त्यानंतर कॉलेजमध्ये तुम्हाला स्किल कसं डेव्हलप केलं जातं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंट केल्या जातात. जसं सर एक दोन मिनिटं स्क्रीन दाखवा की ज्या इव्हेंट घेतल्या जातात, म्हणजे ट्रॅडिशनल डेज, आता तुम्ही ट्रॅडिशनल डेज सेलिब्रेट करतात किंवा इव्हेंट मुलींच्या साठी आम्ही मनस्वने एक स्पेशल इव्हेंट ऑर्गनाईज करतो की ज्यामध्ये की मुलींना मुलींच्या साठी काही एक प्लॅटफॉर्म दिला जातो कॉलेजमध्ये आणि त्यांच्यामधलं स्किल जे आहे ते डेव्हलप केलं जातं. ट्रॅडिशनल डेला तुम्हालाही माहिती आहे की ट्रॅडिशनलला तुमच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे, त्या क्रिएटिव्हिटी ते मुलांच्या बघितल्या जातात आणि त्यानुसार त्यांचं डेव्हलपमेंट कशी होईल. हे जे ट्रॅडिशनल डे आहेत, मनस्विनी प्रोग्राम असेल, जल्लोष असेल, की जल्लोष म्हणजे 3 दिवसाचा एक प्रोग्राम असतो कॉलेजमध्ये की ज्यामध्ये टोटल ऑर्गनायझिंग हे स्टुडंट करतात, की जेणेकरून फक्त कोऑर्डिनेटर म्हणून किंवा गाईड म्हणून ऍज अ फॅकल्टी काम करत असते, पण मुलं हे ऑल सगळ्याचं मॅनेजमेंट करत असतात. जी आता मगाशी स्क्रीन बघितली की आमची पुण्यामध्ये कॉम्पिटिशन झाली, एचआर कॉम्पिटिशन, की जी एक नामांकित कॉम्पिटिशन असते, ऍक्च्युली त्याचं गुडविल त्या कॉम्पिटिशनचं खूप आहे. तिथं मागल्या वर्षी आमच्या मुलांनी विनर म्हणून प्राईज मिळून आले. म्हणजे याचं काय की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, म्हणजे तुमच्या समोर स्क्रीन आहे त्यामध्ये की मुलांनी विनर प्राईज तिथं मिळवलं की तिथे एक टफ कॉम्पिटिशन असते की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तुम्ही कसं करा, त्याचं डीप लॉज काय असतात, त्याचं नॉलेज काय, त्याचा स्टडी मुलांना दिला जातो आणि त्यांचं प्रॅक्टिस केलं जातं. त्यानंतर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीमध्ये आपण आता जे सगळ्यांना एक उत्सुकता असते की गडकिल्ले, की त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याची जपणूक केली पाहिजे, आपला इतिहास आहे, आपला इतिहास साठवून ठेवला पाहिजे आणि तो इतिहास जर आम्ही मुलांच्या पर्यंत पोहोचवू, म्हणजे तुम्ही स्वतः काही जण जात असाल, बघत असाल, पण कॉलेजमध्ये फॉर्टिट्यूड म्हणून एक ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंट केली जाते की तिथं मुलांना गड किल्ल्यावरती नेलं जातं, तिथलं वृक्षारोपण असेल किंवा तिथली स्वच्छता असेल, तिथलं संवर्धन केलं जातं आणि त्यांच्यामध्ये ती भावना निर्माण केली जाते की तुम्ही कशा पद्धतीनं, म्हणजे ऍज अ मॅनेजमेंट म्हणून फक्त काय काम, तुम्हाला फक्त काही पुस्तकी नॉलेज म्हणतात, काही कन्सेप्टच आल्या पाहिजेत असं नाही, तर सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर जे काही ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे वेगवेगळ्या स्किल्स, म्हणजे वर्कशॉप ऑर्गनाईज केले जातात की जेणेकरून तुम्हाला की त्या गोष्टीचं नॉलेज, मग ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या ठेवल्या जातात, पर्सनॅलिटीचं प्रेझेंटेशन ठेवलं जातं, त्यानंतर ग्रुप डिस्कशन ठेवलं जातं, पर्सनल इंटरव्ह्यू ठेवले जातात की जेणेकरून तुमचे डेव्हलपमेंट कशी होईल. म्हणजे मुलांची डेव्हलपमेंट ही गरजेचे आहे, म्हणजे मार्केटमधून तुम्ही बाहेर पडताना ऍज अ तुम्ही कुठल्याही पोस्टला सुरुवात कराल, एमबीए पदची पोस्ट ही कुठल्याही लेवलला जरी सुरुवात करत असाल तर त्यासाठी तुम्ही तिथं प्रिपेअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये काय केलं, फक्त पुस्तकी वाचला, परीक्षा दिली हे नाही, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्री व्हिजिट ऑर्गनाईज केल्या जातात, तिथली माहिती दिली जाते, वेगवेगळे गेस्ट लेक्चर ऑर्गनाईज केले जातात, वेगवेगळी जी लोकं आहेत जी ज्यांनी काम केले मॅनेजमेंटमध्ये असेल, सोशल मीडियामध्ये असेल, की त्यांनी जे काम केले, आता ती काही ज्या पदापर्यंत लोक जातात ती काही अशीच जातात का रे की चला तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एंट्री केली, चला तुम्ही एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताय, तर हे न करता तर त्यासाठी काहीतरी हार्डवर्क असतं आणि हे हार्डवर्क कसं आहे ते आयडियल असतात बघा. आपल्याला आपण एखाद्याचं हार्डवर्क बघतो ना, आपल्याला वाटतं की नाही आपण पण असंच केलं पाहिजे, तर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप होण्यासाठी कॉलेजमध्ये ते ऍक्टिव्हिटी ऑर्गनाईज केल्या जातात. त्यानंतर आता स्पोर्ट्स जे म्हणतात की बऱ्याच वेळा असं असतं की कॉलेज म्हटलं की फक्त अभ्यास, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी असं किंवा जल्लोष ऑर्गनायझिंग गॅदरिंग वगैरे असं न करता की आपण कॉलेजमध्ये मुलींच्या मॅचेसही भरवतो. क्रिकेटच्या मुलींच्या मॅचेस असतात, मुलांच्या असतातच, ऑब्व्हियसली तुम्हाला माहित आहे मुलांच्या असतातच, पण आपण शिवाजी युनिव्हर्सिटीच्या क्रिकेटच्या मॅचेस ऑर्गनाईज करतो की जेणेकरून त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी डेव्हलप झाली पाहिजे. स्पोर्टिव्ह म्हणजे म्हणतो, म्हणजे आपण हार्डवर्क कधी करतो रे, हे आपल्याला 8 तासापेक्षा 9 तास 10 तास कधी काम करतो, जर आपण फिट असो, आणि फिट कधी असेल तर हेल्दी तुम्हाला तुमचं
पूर्ण तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही फिट वर्कआउट करू. म्हणजे हे फक्त फक्त डेव्हलपमेंट एका वेनच बघितली जात नाही कॉलेजमध्ये, तर सगळ्या वेनं तुमची डेव्हलपमेंट बघितली जाते. तुमच्यामध्ये जर एकटा काही सिंगिंगची कुणाला आवड असेल, कुणाला डान्सिंगची आवड असेल, कुणाला एखादे वाद्य म्युझिशियनची आवड असेल, तर त्यासाठी आपण जल्लोष म्हणून मॅनेजमेंट वीक एक 3 दिवसाचा ऑर्गनाईज करतो, त्यामध्ये त्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. जर आता तुम्ही बरेच जण ह्या परिसरात आहात तर तुम्हाला माहितीच आहे की बरेच नामवंत कलाकार या आपल्या जल्लोष कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लावलेले आहे. की त्यांचं जे अट्रॅक्शन आहे, म्हणजे त्यांचं जे काम आहे, की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला ग्लॅमर येतं, त्या ग्लॅमर असं येत नाही तर त्यातून काहीतरी कष्टातून आलेलं असतं हे, आणि हाच हेतू असतो की आमच्या मुलांच्या पर्यंत तो पोहोचला पाहिजे. त्यासाठी आपण जल्लोष हा इव्हेंट ऑर्गनाईज करतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना आपण आमंत्रित करत असतो, की जेणेकरून ती मुलं त्या वेनं म्हणजे डेव्हलपमेंट त्या वेनं त्यांची होणं गरजेचं आहे. आता हे सगळं कशासाठी करतो, की आमचा मुलगा मार्केटमधून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर तो कुठल्या तरी जॉबला प्लेस होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही शिकवलं, डिग्री दिली, हे झालं, काम झालं, असं असं केलं जात नाही जे आय मध्ये. तर तुम्हाला हे डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कॉलेजमध्ये करून घेतली जाते आणि त्यानंतर तुम्हाला ही प्लेसमेंट या प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल झाल्या पाहिजेत, तर यासाठी प्रयत्न केले जातात. तर मी लोखंडे सरांना विनंती करते, पुढचा पार्ट तुम्ही कंटिन्यू करावा. थँक्यू मॅम. तर सगळ्यात महत्वाचा विषय आपला जेव्हा येतो प्लेसमेंट बद्दल, मुलांच्या मनात पहिली प्रायोरिटी असते सर प्लेसमेंट कशा पद्धतीने कॅरी केलं जातं. तर मित्रांनो, प्लेसमेंटला जे क्रायटेरिया आपल्या कॉलेजमध्ये असतात ते सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्पेशलायझेशन कुठलं ठेवलेलं आहे, दुसरं महत्वाचं तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये करिअर करायला आवडेल, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लोकेशन कुठलं हवं आहे. तर ह्या 3 क्रायटेरियावर प्लेसमेंट दिलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, की तुम्ही समजा बीकॉमचे विद्यार्थी असाल, एक कन्सिडर करूया आपण की कॉमर्सचा विद्यार्थी आहे, तो ऑब्विसली स्पेशलायझेशन ठेवताना फायनान्स स्पेशलायझेशन ठेवतो, आणि जर लेडीज कॅन्डिडेट असेल तर ते एचआर स्पेशलायझेशन, म्हणजे अशा 2 स्पेशलायझेशनचं कॉम्बिनेशन ठेवतात, एचआर आणि फायनान्स, जर तो कॅन्डिडेट बीकॉम असेल तर. आता त्यांना काय क्रायटेरिया विचारले जातात आपण कॉलेजतर्फे, की तुम्ही कुठल्या सेक्टरला जायला इंटरेस्टेड आहात. जर त्याला फायनान्समध्ये जायचं असेल तर तो फायनान्स स्पेशलमध्ये जायला इंटरेस्टेड आहे असं तो सांगतो, आणि त्यात मग कुठल्या सेक्टरमध्ये जायचं असेल तर तो म्हणतो मला सर बँकिंगमध्ये जायचे किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचे. वेगवेगळे सेक्टर त्यांना चॉईसला दिले जातात. आणि त्याच्यानंतर त्यांना लोकेशन विचारलं जातं की लोकेशन तुम्हाला कुठलं हवंय, जवळचं पाहिजे. जवळचं म्हणजे कुठलं, लक्षात घ्या की जे आपल्या एरियाच्या जवळ आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, ह्या या मडिशमध्ये तुम्हाला जॉब हवा असेल तर तिथं तुम्हाला चॉईस दिला जातो. किंवा ज्यांना मेट्रो सिटीमध्ये जायचंय, म्हणजे पुणे मुंबईत जर जायचं असेल तर त्यांना त्या पद्धतीने जॉब प्रायोरिटी दिले जातात. सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच MOU आपण जे केलेले आहेत, आता इथं तुम्ही एक सर्टिफिकेट पाहू शकता, हे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स त्यांच्याशी जे टाईप आपण केलेलं आहे, तर त्या टाईपमुळे फायदा सगळ्यात महत्वाचा काय होतो, तर तुम्ही जेव्हा टाईप करता तेव्हा एखाद्या MIDC मध्ये जेव्हा वॅकन्सी असते, इथं वरलेले बघा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल अँड ऍग्रिकल्चर पुणे ही महाराष्ट्र शासनाची बॉडी आहे, आणि जेव्हा आपण त्यांच्याशी टाईप करतो तेव्हा याचा अर्थ काय होतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही MIDC मध्ये, जे आपण महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणतो, त्या वॅकन्सी ऑब्विसली पहिल्यांदा आपल्याला कळवली जाते, आणि ती कळवल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांना तो प्लॅटफॉर्म मिळवून देतो की अशा MIDC मध्ये बाबा आपण कागल MIDC असेल, गोकुळ शिरगाव MIDC असेल, इस्लामपूर MIDC असेल, कराडचे तासोडे MIDC असेल, सातारचे MIDC असेल, किंवा शिरवळचे MIDC असेल, किंवा कमिन्स जे फलटणचे MIDC आहे तिथली MIDC असेल, किंवा पुण्यातल्या भरपूर आहेतच, मग अगदी पिंपरी, चिंचवड, किंवा पिरंगुटे MIDC आहे, भोसरे MIDC आहे, प्रत्येक MIDC मध्ये जे काही वॅकन्सी असेल ती तुम्हाला कळवली जाते आणि विद्यार्थ्याला तो जॉब प्लेसमेंटला प्रायोरिटी दिली जाते. आणि ह्या पद्धतीने प्लेसमेंट आपण स्पेशलायझेशन वाईज देतो, ज्याचं जे स्पेशलायझेशन आहे ते प्लेसमेंट दिलं जातं. असं कधी होत नाही की एखादी इन्शुरन्सची कंपनी आणली आणि त्यात सगळ्या स्पेशलायझेशनच्या मुलांना बसवले, असं कधी होत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्वाचं मुलांचा क्रायटेरिया काय असतो, की मला सर जे स्किल आहे, माझ्याकडे जे नॉलेज आहे, त्या पद्धतीचा मला जॉब दिला जातोय का. तर हे सगळ्यात महत्वाचे क्रायटेरिया आहे आणि त्या क्रायटेरियाप्रमाणेच आपण मॅक्झिमम प्लेसमेंट देत असतो. तर हे साधारण प्लेसमेंटचं स्वरूप आहे. प्लेसमेंटच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर आपण इथं बघू शकता की पॅकेज जे दिलेले आहेत विद्यार्थ्यांना, ते पॅकेजचं पण इथं जनरल स्वरूपात आहे. MBA चे मुलं मागच्या आठवड्यात सिलेक्ट झालेली मुलं आहेत बघा, गुजरात बँकिंग, म्हणजे हे काय गुजरातमधला जॉब नव्हता, पण गुजरात बँकिंगमध्ये MBA फायनान्समध्ये ही मुलं सिलेक्ट झालेली आहेत.
किंवा ही डायनॅमिक इंडिया ही पण मागच्या आठवड्यात कंपनी आली ती त्यात सिलेक्ट झालेली विद्यार्थी आहेत ही बघा. किंवा ही आपलाच मला वाटतं ही ही दोघं पण स्टुडंट मला वाटतं मी कासेगावचीच विद्यार्थी आहेत ही, तर ते सुद्धा आत्ता मला वाटतं 15 दिवसापूर्वी कंपनी आली ती त्यात फायनान्सच्या कंपनीमध्ये ते सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत म्हणजे आपल्याच भागातला हा विद्यार्थी आहेत बघ दोघं पण. तर मी तुम्ही अनालिसिस करू शकता की सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं प्लेसमेंटच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा पॅकेज हा विषय आपल्याकडे असतो की सर जॉबची पॅकेज किती आहे. तर कोविडच्या काळात सुद्धा आपण कमीत कमी 3.5 लाखाचं पॅकेज आपण दिलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे ह्या कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा. त्यामुळे ते त्या बाबतीत तुम्ही मनातून शंका काढा की 3.5 लाखाचं पॅकेज कमीत कमी जर आपण देत असेल तर त्या बाबतीत तुम्ही बघू शकता ट्रॅक रेकॉर्ड, तुम्ही बघू शकता की नंबर ऑफ स्टुडंट ऍडमिटेड किती आणि प्लेस किती झाली, तर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघू शकता. कॉलेजला आपल्या जवळजवळ 12 वर्ष झालेले आहेत, 12 बॅच आमच्या बाहेर पडलेले आहेत आणि प्रत्येक बॅचमध्ये जर तुम्ही बघितले तर ते विद्यार्थी आता त्या पोस्टला असे गेलेले आहेत की ब्रँच मॅनेजर असेल, जनरल मॅनेजर असतील आणि त्या रिलेटेड ते कंपनीला आपल्या ते स्वतः मुलं आपल्या कॉलेजवरून रिक्रूट ट्रेनिंग देत असतात. जसं मागाशी म्हटलं की तुम्हाला कॉलेजची विद्यार्थिनी ही आपल्याच भागातली ग्रामीण भागातील मुलगी आहे, युनिव्हर्सिटीत मागच्या वर्षी म्हणजे कोविडच्या अगोदर जे एक्झाम झाली होती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीची त्यात युनिव्हर्सिटीत पहिली आली ती मुलगी, तर तिचं फोटो आपण बघू शकतो. तर ह्या पद्धतीचं प्लेसमेंटचा विषय आता थोडस महत्वाचा विषय की मागाशी माग आपण हायलाईट केलं की सर MBA ला ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यावर काय प्रोसेस आहे, तर सगळ्यात महत्वाची प्रोसेस हीच आहे की महाराष्ट्र शासनाची CET द्यावी लागते. मी महाराष्ट्र शासनाची म्हणतोय लक्षात घ्या, कुठल्याही कॉलेजची ही वैयक्तिक CET नाही, ही CET जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे आपलं त्यांची ही CET आहे, शासनाची CET आहे. या CET चा फायदा काय सगळ्यात महत्वाचा, तर ही CET निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे त्याला मायनस मार्क पडण्याची भीती नाही. CET चा सिलेबस काय बघा, लॉजिकल रिझनिंग, ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, वर्बल एबिलिटी, हे जे सिलेबस आहे तो पूर्णपणे सिंपल सिलेबस असतो. त्याचं 3 दिवसाचं वर्कशॉप आपण कॉलेजमध्ये आयोजित करत असतो, तुम्ही कधीही ते अटेंड करू शकता. आणि या CET ला 200 पैकी CET असते. आता ही CET नावालाच आहे लक्षात घ्या, म्हणजे CET ला बसण्याचा आपला हेतू काय, तर सगळ्यात महत्वाचं की CET ला मगाशी म्हटल्याप्रमाणे तारीख त्याची चालू झाली बघा, 22/6 पासून चालू झालेली या वर्षीची CET. आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल पण की 22 जून पासून ते 17 जुलै ही लास्ट तारीख रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही. तर ही गव्हर्नमेंटनं डेट दिलेली आहे आणि ही गव्हर्नमेंटची डेट जेव्हा डिक्लेअर होते तेव्हा ही CET वर्षातून एकदाच होते लक्षात घ्या, म्हणजे ही CET परत होत नाही. आता ही CET का द्यायची, ही CET दिली तर काय फायदा आहे, तर तो बेनिफिट आपण बघू शकतो की सगळ्यात महत्वाचं नो निगेटिव्ह मार्किंग, या CET ला मायनस मार्क नाहीत, याचा अर्थ तुम्हाला 1 मार्क पाडायचे फक्त. आणि गव्हर्नमेंटचा रूलच आहे की पॉझिटिव्ह स्कोर पाहिजे, याचा अर्थ 1 मार्क पडला तरी तुम्ही पास होता. आणि तुम्ही डायरेक्ट जरी तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही, याचा अर्थ 200 मार्काची जी CET आहे 100 क्वेश्चन असतात, 100 च्या 100 जरी तुम्ही सोडवून बाहेर आला तरी काय आपल्याला अडचण येत नाही, कारण तेवढे मार्क पडतात तुम्हाला, 40-50 मार्क पडतात आणि गव्हर्नमेंटच्या नियमाने आपल्याला 1 मार्क लागतोय. त्यामुळे हे CET चं आपल्या डोक्यातलं टेन्शन पहिलं काढा की सर CET चा अभ्यास कसा करू, पुस्तक कुठलं वाचू, क्लास कुठं लावायचं, काही करायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त आपल्या कृष्णा फाउंडेशनचं जे जयवंत इन्स्टिट्यूटचं 3 दिवसाचं वर्कशॉप आहे त्यातलं कुठलं 1 दिवस तुम्ही अटेंड करा, एक्सपर्ट आपण बोलवलेले असतात, तुमच्या CET चे कन्सेप्ट क्लिअर होतात. बरं, तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असेल सर आमचे 26 सेम अजून व्हायचे, आमचं एक्झाम शिवाजी युनिव्हर्सिटीची कधी आहे, त्याचं टेन्शन. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं की या CET कडे तुम्हाला अभ्यासाकडे काय बघायचं कारण नाही, आपल्याला फक्त 1 मार्क पाडायचे आणि तो फेल झालेलं नाही. सगळ्यात महत्वाचं ही ऑनलाईन एक्झाम आहे, CET ची डेट मात्र अजून डिक्लेअर केलेली नाही, मात्र उदय सामंत जे हॉनरेबल आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जुलैमध्ये या CET सगळ्या होणार आहेत प्रोफेशनलच्या, मग ते जुलै एंडला होतील किंवा कसं ते बघूया आपण, ते डेट डिक्लेअर होतील. या CET चा सगळ्यात महत्वाचा फायदा काय, तर हा फायदा आहे की MBA जर कॅटेगरी बघा, मी इथं खाली मेन्शन केले SC, ST, NT, SBC या कॅटेगरीचं कोण असेल विजय, तर यांना MBA 2 वर्ष फ्री मध्ये असतं लक्षात घ्या, म्हणजे त्यांना 2 वर्षाची फी कुठली भरायची नसते. सगळ्यात महत्वाचं ओपन आणि OBC हे जे कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांना 50% फी माफ होते. आता याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, म्हणजे आपल्या कॉलेजच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर, कारण प्रत्येक कॉलेजचा रूल वेगळा असतो, मात्र आपल्या कॉलेजच्या रिलेटेड मी पर्टिक्युलर बोलतो की जर एखादा पर्टिक्युलर समजा फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीचा विद्यार्थी असेल किंवा ST जे पूर्ण फी सवलतीचा, तर त्यांचं फी स्ट्रक्चर कसं राहतं आपल्या कॉलेजमध्ये, तर आपल्या कॉलेजमध्ये या कॅटेगरीचा विद्यार्थी आल्यानंतर त्यांना CET जर गव्हर्नमेंटची दिलेली असेल तर त्याला लक्षात घ्या जी आपली फी आहे, आपली टोटल फी जी आहे ती 65,000 आहे, म्हणजे 65,000 एका वर्षाची फी आहे.
आता या फीतले तुम्हाला किती वर आहेत मग एससी एसटी एन टी एसबीसी ला? तर मित्रांनो या विद्यार्थ्याला त्यातला एकही रुपये भरायचा नाही. 65,000 च्या 65,000 तुम्ही भरायचीच नाहीत पहिली गोष्ट. म्हणजे बऱ्याच कॉलेजला असं पण असतं की सगळ्या अगोदर फी भरा तुम्ही आणि तुमची स्कॉलरशिप आल्यानंतर 2 वर्षानं तुम्हाला फी तुमच्या खात्यावर मिळेल. म्हणजे तोपर्यंत त्याचं एमबीए झालेलं असतं, मग त्यांना आपलं कॉलेजवर यायचं, स्कॉलरशिप आली का असलं काही आपण करत नाही. कारण हे विद्यार्थ्यांचं कॉलेज आहे, हे विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट सेंट्रिक कॉलेज आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची फीस घेतली जात नाही. त्यामुळे जो काही फायनान्शियल बर्डन आहे वर्किंग कॅपिटलचा तो कॉलेज सस्टेन करतं. तुमची स्कॉलरशिप आल्यानंतर 1.5-2 वर्षानं ते फक्त कॉलेजच्या खात्यावर येते, एवढाच विषय. दुसरं महत्वाचं, त्या विद्यार्थ्यांना मग काही दुसरी फी आहे का डेव्हलपमेंटची? काय डेव्हलपमेंट फी घेता का तुम्ही? तसलं काय, तसलं काही प्रकार नाही. आपल्या कॉलेजमध्ये तसली फी कुठलीही घेतली जात नाही. फक्त आणि फक्त शिवाजी युनिव्हर्सिटीची जी एक्झाम फी आहे, एक्झाम फी शिवाजी युनिव्हर्सिटीची किती असते नॉर्मली? तर आपल्याला माहिती आहे, आता तुम्ही बीकॉम बीए ला फी जी भरता युनिव्हर्सिटीची ती ज्या पद्धतीने असते तेवढीच फी असते. म्हणजे एमबीएच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर साधारण शिवाजी युनिव्हर्सिटीची एक्झाम फी असते एमबीएची साधारण 1-1.5 हजार रुपये असते एका सेमिस्टरची. तर तेवढाच खर्च आहे तुम्हाला. म्हणजे 2 वर्षाचा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना खर्च मॅक्झिमम 7-8 हजार रुपये येऊ शकतो, 7-8 थाउजंड 2 वर्षाचा. म्हणजे पूर्ण एमबीए त्यांचं एवढ्या 7-8 हजारात होऊ शकतं. कोणाचं? एससी एसटी एन टी एसबीसी या लोकांचं. म्हणजे ही मनातून भीती काढा. कुठलीही डेव्हलपमेंट फी नाही, कुठलेही पैसे अगोदर भरायचे नाहीत. स्कॉलरशिप तुम्हाला येते, तुमचं तुम्हाला कॉलेजला ती मिळते, संपला विषय. आता ओपन ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कसं, तर त्यांना घेतानाच फी 50% घेतली जाते. याचा अर्थ 65,000 फी आपली, 65,000 च्या 50% याचा अर्थ किती? त्याच्या 50% म्हणजे 32,500 ही तुमची फी राहते. म्हणजे हिथं पण हाच क्रायटेरिया आहे, तुमची पूर्ण फी घेतली जात नाही, घेतानाच 50%. त्यात सुद्धा 3 इन्स्टॉलमेंट म्हणजे 3 टप्प्यात ते पण पेमेंटची फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला दिली जाते विद्यार्थ्यांना, की तुम्ही 3 टप्प्यामध्ये ते टप्पे तुम्ही ठरवून घ्या, ते डेट तुम्ही ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे फ्लेक्सिबल पेमेंट सिस्टीम दिलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करा. असं नाही की तुम्ही सगळे फी भरा ईबीसी आल्यानंतर तुम्हाला मिळते, असं काही नाही. तर हा सीईटीचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे. ओपन आणि ओबी ओपनच्या कॅन्डिडेटला अजून एक महत्वाचं की त्यांना अजून सुद्धा गव्हर्नमेंटने योजना काढलेल्या आहेत, त्या योजनेचा पण त्यांना बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे कुठल्या? की पंजाबराव देशमुख असेल की ज्यांना हॉस्टेलचे पण गव्हर्नमेंटचे एक्स्ट्रा पैसे मिळतात ते सुद्धा त्यांना मिळतात. म्हणजे ऍडिशनली आता मराठा आरक्षण आपण बघतोय की कोर्टामध्ये स्टे आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटने बऱ्याच फॅसिलिटी दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या कॉलेजमध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात. सगळ्यात महत्वाचं, स्कॉलरशिपचा फॉर्म विद्यार्थ्यांचा कॉलेजमध्ये भरला जातो. आपण विद्यार्थ्यांना म्हणत नाही की तुझं तू भर फॉर्म, तर ही जबाबदारी सुद्धा कॉलेज स्वतः विद्यार्थ्यांची घेतं. आणि महत्वाचं, या सीईटीसी फॉर्मची फी किती आहे गव्हर्नमेंटची? आता बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर काही काही कॉलेज फीस घेत नाहीत आमची, आमची म्हणजे फुकट आहे का ही सीईटी? तर असं मित्रांनो कुठली गोष्ट फुकट नसते. कारण महाराष्ट्र शासनाची सीईटी म्हणलं महाराष्ट्र शासन काहीतरी पैसे घेतच असणार, तर ती सुद्धा तुम्ही वेबसाईटला बघू शकता. तर शासनाची फी ओपन कॅन्डिडेट असेल तर त्याला 1,000 रुपये आहे आणि अदर कॅटेगरी कुठलीही असतील तर त्यांना 800 रुपये सीईटीची फी आहे. तर एवढीच फी आपण कॉलेजतर्फे फॉर्म भरताना घेतो. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही घरात बसून फॉर्म भरण्याची सोय केलेली आहे आपण. म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठं बाहेर जायची पण गरज नाही. कारण काय होतं की कोविडच्या काळात थोडंसं सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी फॉलो करू शकतो आपण. त्यामुळे एक लिंक आपण कॉलेजने डिझाईन केलेली आहे, ती मॅडम तुम्हाला शेअर करतील किंवा केल्या पण असतील, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि घरात बसून फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायला सिम्पल आहे, स्कॉलरशिप मगाशी म्हटल्याप्रमाणे मिळतं. आणि इलिजिबिलिटीचं क्रायटेरिया काय, तर ओपन कॅन्डिडेट असेल तर 50% त्याला ऍग्रिगेट मार्क पाहिजे. ऍग्रिगेट याचा अर्थ काय, की 6 सेमिस्टरचे ऍव्हरेज हे 50% पाहिजे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% पाहिजे. एवढे आपल्याला मार्क पडतात, ऑनलाईनमुळे तर अजून चांगले पडत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची शंका असते की सर मी 6व्या सेमला अजून आमचा निकाल लागायचे, मग कसं काय ऍडमिशन एमबीएचं? तर मित्रांनो एमबीएचं ऍडमिशन काय आत्ता लगेच नसतं. आपले आत्ता महत्वाची क्रायटेरिया काय, तर सीईटी देणं. सीईटी समजा जुलैमध्ये झाली तर ऍडमिशन जुलै नंतर तुमची 6व्या सेमिस्टरची शिवाजी युनिव्हर्सिटीची एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन असतात. त्यामुळे कुठेही कुठल्या गोष्टी ओव्हरलॅप नाहीत, कारण ही सीईटी गव्हर्नमेंटचीच आहे. तुमची एक्झाम सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटीच घेते, म्हणजे ती सुद्धा गव्हर्नमेंटचीच बॉडी आहे. त्यामुळे कुठली एक्झाम ओव्हरलॅप होत नाही. तुमची 6वी सेम झाल्यानंतरच ऍडमिशन होतात, त्यामुळे तिथं विचार करायला वेळ आहे आपल्याकडे की तुम्हाला दुसऱ्या साईडला कुठं जायचे का, दुसरीकडे कुठं जायचे का, तुम्हाला चॉईस आहेत. मात्र ही सीईटी जर एकदा संपली, 17 जुलै एकदा तारीख ओलंडून गेली आणि तुमचा जर निर्णय झाला की सर आम्हाला सीईटी द्यायची, आम्हाला एमबीए करायचे, तर मात्र आपल्याकडे कुठलाही चॉईस नाही. तुम्ही जरी म्हटलं सर आम्ही पैसे भरतो सगळे, पण पैसे भरून सुद्धा आपल्याला ऍडमिशन घेता येत नाही. कारण गव्हर्नमेंटचा पहिलाच रूल आहे की एमबीए सीईटी इज कंपल्शन. तुम्ही ऍडमिशन
कसंही घ्या तुम्हाला सीईटी द्यावीच लागते, आणि सीईटी ही वर्षातून एकदाच होते, त्यामुळे आपल्या हातात चॉईस ठेवणं आवश्यक आहे. मगाशी मॅडमनी स्पेशलायझेशन बद्दल सांगितलेलंच आहे, हे 11 स्पेशलायझेशन आहेत. आणि मगाशी सुरुवातीला मी जे तुम्हाला मेन्शन केलं की कुठल्याही स्पेशलायझेशनचं कंपल्शन केलं जात नाही, 11 मधले कुठलेही दोन तुम्ही डोळे झाकून सांगा की सर मला हा स्पेशलायझेशन ठेवायचे आणि हे दुसरं ठेवायचे, तुम्ही ठेवू शकता. बऱ्याच कॉलेजला काय होतं की मार्केटिंग स्पेशलायझेशन ठेवा, कशासाठी ठेवा, मुलींसाठी कम्फर्टेबल नसेल एखाद्याला वाटत किंवा फॅमिली त्यांना आपूस करत असतील, वाय वाय यू आर फोर्सिंग, म्हणजे फोर्स करू शकत नाही तुम्ही एखाद्याला. त्यामुळे 11 च्या 11 स्पेशलायझेशन आहेत, ते स्पेशलायझेशनचा चॉईस तुम्हाला आहे, प्रत्येकाचा स्टाफ आपल्याकडे आहे, त्यामुळे तुमच्याकडे चॉईस आहे. सगळ्यात महत्वाचं काल परवा आपली जी ऑनलाईन इंटर कॉलेज कॉम्पिटिशन झाली त्याचं पण स्लाइड आहे, म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी कॉलेजमध्ये का होत आहेत, कोविडच्या काळात सुद्धा ह्या गोष्टी झाल्यात. इथे डेट आहे बघा, 18 आणि 19 जून मागच्या आठवड्यात ही आपली ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी कॉम्पिटिशन झाली, डान्स म्हणा एल्युकेशन, तर त्याचं पण ही पीपीटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्टॅक्ट नंबर, याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, मॅडम आहेतच सीमा पाटील मॅडम त्यांचा नंबर आणि खाली माझा नंबर आहेच, कुठल्याही गोष्टीबद्दल काही शंका असतील काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकताय, काही कॉन्टॅक्ट करायचं असेल करू शकताय, मॅडम कॉन्टॅक्ट मध्ये आहेतच सगळ्यांच्या. आणि तुमच्या काही शंका असतील कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही करू शकताय बोलू शकताय. आणि सगळ्यात महत्वाचं प्रायोरिटी ह्यालाच द्या की सीईटी द्या, हातात ऑप्शन ठेवा, आपल्याला डिसिजन एमबीएचा ऍडमिशनचा कुठं घ्यायचंय कुठल्या कॉलेजमध्ये करायचंय हा चॉईस तुमच्याकडे आहे. कुठल्याही गोष्टीत तुम्हाला कंपल्शन केलं जात नाही, ट्रान्सपेरन्सी ठेवली जाते. तुमचा एमबीएचा सीईटीचा फॉर्म भरताना आयडी आणि पासवर्ड जो काय असतो तो तुमच्याच मोबाईलला जातो, त्यामुळे तो तुम्हीच ऑपरेट करायचे, तुमच्याच मोबाईलला सगळे मेसेज गव्हर्नमेंटचे जातात, त्यामुळे विद्यार्थ्याला चॉईस आहे. फक्त फॉर्म बिनचूक भरला जातो आणि कॉलेजतर्फे फॉर्म भरण्याचा बेनिफिट काय असतो की तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगितली जाते की उद्या समजा एखादी स्टेप गव्हर्नमेंटने नवीन काहीतरी काढली की बाबा काय नाही डॉक्युमेंट हे नवीन लागते. आता ईडब्ल्यूएस आले बघा, बऱ्याच ओपनच्या विद्यार्थ्यांना माहित नसतं की ईडब्ल्यूएसचा काय अर्थ आहे, आमच्यासाठी आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉलेजतर्फे क्लिअर करतो आणि ते मुलांना त्याचा बेनिफिट होतो. तर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, ठीक आहे. तर ह्याची स्क्रीनशॉट जर काढली असेल काढून ठेव, तिथं आपण सेमिनार आपला संपूया. तुमचे काही शंका असतील किंवा मॅडम तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला तुम्ही. जर कुणाच्या काही शंका असतील म्हणजे आता सगळे डाऊट आपले क्लिअर झालेले आहेत, तर कुणाच्या काही शंका असल्या तर विचारा तुम्ही, आपण देऊ वेळ तुम्हाला. सीईटी संदर्भात असतील, कॉलेज संदर्भात असतील, सब्जेक्ट संदर्भात असेल, म्हणजे कोणत्याही विषया संदर्भात जर तुमच्या शंका असतील तर विचारा. धन्यवाद डॉक्टर अशोक लोखंडे सर, अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे. तर यामध्ये मॅनेजमेंट या विषयाची किंवा संधी जी आहेत तर याची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, त्याचबरोबर एमबीएला विद्यार्थी गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये असणारे जे अडथळे असतात ते कोणते येतात, त्याचबरोबर 360 डिग्री डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे स्टुडंटच्या दृष्टिकोनातून, तर ही सुद्धा तुम्ही आपल्या प्रेझेंटेशन मधून अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलेली आहे. त्याचबरोबर टॉप स्किल्स फॉर बीए स्टुडंट, तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे की मॅनेजमेंटकडे जायचं असेल तर फक्त कॉमर्सचे किंवा बीबीएचे विद्यार्थी जाऊ शकतात, तर यामध्ये बीए बीएससी किंवा अदर फॅकल्टीचे पण विद्यार्थी त्यामध्ये जाऊ शकतात. तर याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही स्वतःच आहात, तर सुरुवातीला मी ऍक्च्युअली तुमची ओळख करून देण्यासाठी विसरून गेलेला आहे. तर तुम्ही बीई करून एमबीए नेट एमफिल आणि पीएचडी त्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट, तर अशा विषयातून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इंडस्ट्रीयल जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचं पण तुमच्या या मार्गदर्शनामधून ती सगळी माहिती स्पष्ट झालेली आहे. तुमचा अकॅडमिक एक्सपिरियन्स असेल तो 14 वर्षाचा आहे, त्याचबरोबर तुमचं रिसर्च वर्क अतिशय उत्कृष्ट आहे, 12 नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे तुमचे पेपर प्रकाशित किंवा प्रेझेंट झालेले आहेत, तुम्ही विविध विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट गाईड म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर सीमा पाटील मॅडम यांनी सुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्या इन्स्टिट्यूशनची माहिती किंवा एमबीएचं असणारे जे महत्व आहे किंवा आता न्यू हायर ट्रेनिंग पर्सनॅलिटीज जे आहेत तर त्याचे जे घटक आहेत तर ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सर आपण दोघांनीही ते आपल्या आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडलेले आहेत. निश्चितच आमच्या या सहभागी विद्यार्थ्यांना आपलं जे मार्गदर्शन आहे ते उत्कृष्टपणे लाभलेलं आहे आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत एस आर माने सर, तर काही टेक्निकली अडचणीमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय जे मनोगत आहे तर आमच्या वाणिज्य विभाग प्रमुख
डॉक्टर मेघा दीक्षित मॅडम या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील, तर त्यांना मी विनंती करतो मॅडम अध्यक्षीय मनोगत आपलं मांडावं. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? हा येतो मॅडम. नमस्कार, शिवाजी विद्यापीठ स्किल अँड एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट सेल आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मधील कॉमर्स अँड प्लॅनिंग असोसिएशन, तर यांच्या वतीनं जे काही आज आपण वर्कशॉप आयोजित केलेलं होतं अपॉर्च्युनिटीज इन मॅनेजमेंट एज्युकेशन, तर या विषयावरच्या ह्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये आज प्रामुख्यानं आपल्या आर्ट्स कॉमर्स आणि BCA विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी कृष्णा फाउंडेशन येथील फॅकल्टी मेंबर्स डॉक्टर अशोक लोखंडे सर आणि प्राध्यापिका सीमा पाटील मॅडम, तर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं माहिती दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्या कोविड फेज मधून जातोय आणि ह्या पॅन्डेमिक मधून जात असताना आपण अनुभव घेतोय की सगळ्या क्षेत्रावर या पॅन्डेमिकचा काय परिणाम झालेला आहे. आणि लोखंडे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे कोविडचा अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या क्षेत्रावर झालेला परिणाम जो काही आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं सांगितला आणि यामध्ये मॅनेजमेंटला कसा स्कोप आहे हे त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं हायलाईट केलेलं आहे. की मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो दोन गोष्टी मी कन्क्लूड करताना म्हणेन की मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजमेंट डज, हा एक त्यातला भाग. आणि दुसरा म्हणजे मॅनेजमेंट इज एव्हरीवेअर, म्हणजे तुम्ही व्यक्तिगत आयुष्यापासून कुटुंब समाज राजकारण उद्योग सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापन आहे आणि या व्यवस्थापन क्षेत्राला यापूर्वीही संधी होत्या, इव्हन कोविड फेज मध्ये सुद्धा संधी आहेत. कारण आता सगळं जग ठप्प झालंय असं आपण म्हणत असलो तरी जे सगळं चालू आहे ते आपण म्हणू शकतो की व्यवस्थापनाच्या आधारावरच सुरू आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा व्यवस्थापनाला अतिशय चांगले दिवस आहेत किंवा या क्षेत्रामधल्या करिअरला चांगला वाव आहे. तर याची खूप चांगली माहिती डॉक्टर अशोक लोखंडे सरांनी दिली आणि त्यांनी जो एक मुद्दा सांगितला सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यावर विचार करणं गरजेचं आहे, तो अतिशय चांगला मुद्दा होता. म्हणजे सरांनी सांगितलं की देअर इज नो रिवाइंड ऑर रिटेक इन द करिअर, त्यामुळं ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला याचा गांभीर्यानं विचार करावा लागेल आणि तुम्ही जे काही करिअर निवडणार आहात तर त्याचा अतिशय चांगला विचार करून तुम्ही व्यवस्थापन क्षेत्राची निवड करायला काही हरकत नाही असं मला सुद्धा वाटतं. सरांनी त्यांच्या कृष्णा फाउंडेशनचे जे काही MOU आहेत किंवा प्लेसमेंटचं जे काही रेकॉर्ड आहे ते पण फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. फी स्ट्रक्चर बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती सगळी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आणि आपल्या कृष्णा फाउंडेशनच्याच प्राध्यापिका सीमा पाटील यांनी सुद्धा की MBA मधलं जे काही स्पेशलायझेशनचं जो काही एरिया आहे किंवा करिक्युलम जो काही डायनॅमिक करिक्युलम आहे त्याची पण खूप चांगल्या पद्धतीनं माहिती सीमा पाटील मॅडमनी दिली आहे. आणि कॉलेजमध्ये म्हणजे वाठाच्या जयंती इन्स्टिट्यूटमध्ये ज्या काही स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आहेत विविध इव्हेंट्स आहेत तर त्याची सुद्धा खूप चांगली माहिती मॅडमनी दिलेली आहे. आणि मी असं म्हणेन की आत्ताच्या या काळामध्ये की कुठेतरी विद्यार्थी सुद्धा थोडेफार अधांतरी आहेत करिअर सिलेक्शनच्या बाबतीमध्ये किंवा अनेक गोष्टींमध्ये, कारण ही फेज क्रिटिकल आहे आणि या काळामध्ये एक या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या करिअरला एक स्पेसिफिक दिशा द्यायचं काम जे काही आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं या कृष्णा फाउंडेशनच्या सरनी आणि मॅडमनी केलेलं आहे. तर दुसरी एक गोष्ट की या निमित्तानं मी जे काही वेबिनार किंवा वर्कशॉप जे काही आयोजित केलं तर त्याचं जे काही आभार प्रदर्शन आहे ते पण खरंच सर कंटिन्यू करू का ते? ठीक आहे, काय करून ठीक आहे ना, मी करतो, मी करतो मॅडम. ठीक आहे, आभार प्रदर्शन तुम्ही करताय, ठीक आहे. ओके ओके, करतो. कन्क्लूड करताना मी एक फॉर्मली आभार प्रदर्शन खरात सर करणार आहेतच,
तरी पण मी वाणिज्य विभागाची प्रमुख या नात्यानं मी या ज्या सेमिनार साठी परिश्रम घेतलेले आहेत ते आपल्या कॉमर्स विभागाचे भारत खरात सर, त्यानंतर या सेमिनारला ज्यांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिलं ते प्राचार्य डॉक्टर एस आर माने सर, माझे सहकारी अर्थशास्त्र विभागातले डॉक्टर बी के माने सर, आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे साठे सर आणि सर्व कासेगाव स्टाफचे मी व्यक्तिशः आभार मानते आणि मी थांबते. ठीक आहे, ठीक आहे सर. एक सूचना, जर कोणाला काही विचारायचे असेल अडचण तर यानंतर मी सरांचा आणि मॅडमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतोय. ज्यांना काही शंका असतील, माहिती विचारायची असतील, ती तुम्ही त्यांना विचारू शकता. तर या कार्यक्रमाचा जो शेवट आहे तर तो मी आता करत आहे. तर या कार्यक्रमाचं जे आभार प्रदर्शन आहे तर ते मी थोडक्यात इथं मांडत आहे. तर आज कासेगाव महाविद्यालयाच्या वतीनं स्किल अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल आणि कॉमर्स प्लॅनिंग अँड असोसिएशनच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर अशोक लोखंडे सर किंवा सीमा पाटील मॅडम, तर यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य की ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं, तर यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी परवानगी दिली, तर त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाची जी शोभा वाढवणारे जे मूळ घटक आहेत आपले सर्व विद्यार्थी, यामधील आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे कॉमर्स शाखेतील विद्यार्थी, आर्ट शाखेतील विद्यार्थी, त्याचबरोबर विशेषतः शिक्षकांमध्ये सहभागी असणारे आपले साठे सर असतील, तर यांचंही मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि सर्व विद्यार्थ्यांचं कासेगाव कॉलेजच्या त्याचबरोबर इतर महाविद्यालयातील जे काही विद्यार्थी उपस्थित होते तर या सर्वांचं मी आभार मानतोय. आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे आमच्या महाविद्यालयानं प्रथमच केलेली आहे, तर मला अतिशय आनंद होतोय की जवळजवळ नियर अबाउट 100 पर्यंत रजिस्ट्रेशन या कार्यशाळेसाठी झालेले होते. मी काल संध्याकाळी लिंक शेअर केली होती, जास्त काही पब्लिसिटी पण केली नव्हती. तर अतिशय मला वाटतंय जो काही वर्कशॉपचा जो हेतू आहे तो साध्य झालेला आहे. तर कोऑर्डिनेटर या नात्याने मी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थित असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचंही मी आभार मानतो. कोणतीही टेक्निकली अडचण न येता आपला हा आजचा जो वर्कशॉप आहे तो इथं संपन्न झालेला आहे असं मी इथं जाहीर करतो. धन्यवाद. तर फीडबॅक लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला किंवा इथं पण शेअर केलेली आहे, ती तुम्ही ती भरून पाठवू शकता विद्यार्थी. ठीक आहे सर. मॅडम पुन्हा एकदा आभार. लोखंडे सर पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. येस सर, थँक्यू सर. तुमच्या सहकार्यामुळे सर चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि तुम्ही घेतलेले इफर्ट्स तर चांगले आहेत. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण विद्यार्थ्यांना ऑनलाईन ह्या गोष्टी कळणं थोडस अवघड जाते, पण तुमच्यामुळे हे शक्य झालं. त्यामुळे तुमच्या स्टाफचं असेल प्रिन्सिपल सगळ्यांचा आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर स्क्रीनशॉटला आपण नंबर दिलता, मॅडमचा नंबर आहे, कोणी ते कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, ओके सर, थँक्यू, धन्यवाद. ओके, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. चालेल, ओके, थँक्यू ऑल. येस, थँक्यू, थँक्यू मॅम, थँक्यू, थँक्यू सर, मॅडम. ठीक आहे मॅडम, ओके, हा ओके, बंद करूया आपण. हा, ओके, हा.